गोव्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर पर्रिकरजींना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. आपले उमेदवार माननीय अनिल शिरोळेजी, माजी खासदार प्रदीप रावतजी, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे महाराष्ट्राचे कन्व्हिनर आर पी सिंग, फ्रेंड्स ऑफ बीजेपी पुण्याचं या कार्यक्रमात ज्यांचं सगळ्यांचं योगदान आहे असे श्री विवेक मटकरी, डॉक्टर राजेंद्र हिरेमठ, श्री भारत देसंडा, श्री विनायक बापट आणि श्री सूर्यकांत पाठकजींना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. खरं म्हणजे एका अत्यंत वेगळ्या क्लाससाठी समाजातल्या वेगळ्या वेगळ्या प्रोफेशनमध्ये असणाऱ्या तज्ज्ञ, प्रतिष्ठित समाजातले असे मान्यवर सगळ्यांना एकत्र करावं आणि एक इंटरॅक्शन व्हावं. बीजेपीच्या पॉलिसीज, बीजेपीचा मॅनिफेस्टो, बीजेपीचे वेगवेगळ्या विषयातले डिसिजन, बीजेपी एकूण भारतीय व्यवस्था, अर्थव्यवस्था या सगळ्या विषयात बीजेपीचं काय पुढच्या काळातलं चित्र आहे, अशा सगळ्या विषयात आपल्या मनात वेगळ्या प्रकारच्या कदाचित प्रश्न असतात, शंका असते, आपल्या काही सूचना पण असतात. माननीय मनोहर पर्रिकरजी आज पुण्यात आले ते खरं म्हणजे आपल्याशी अशा प्रकारचा एक डायलॉग करायला. फ्रेंड्स ऑफ बीजेपी या नावाने अशा प्रकारचं एक इंटरॅक्शन ते देशभरात करतायत. काल बेंगलोरला होते, नागपूरला होते, अशा वेगळ्या ठिकाणी ते जात आहेत आणि त्यामुळे आजचा आपला हा एका अर्थाने इंटेलेक्च्युअल मीट असं आपण त्याला म्हटलेलं आहे आणि त्या आपल्या सगळ्यांचं मी या कार्यक्रमात स्वागत करतो. सुरुवातीलाच फक्त विनंती करतो की आपल्याला एक पेपर दिलेला आहे, आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील ते प्रश्न जर आपण लिहून आपलं नाव लिहून दिलं, मग गोव्याच्या एखाद्या डिसिजन विषयी असेल, पॉलिसी विषयी असेल, देशाच्या विषयी असेल, मॅनिफेस्टो विषयी काही असेल, ते जर आपण लिहून दिलं तर डॉक्टर हिरेमठ आणि विवेक मटकरी हे दोघेही ते क्वेश्चन आन्सर कोऑर्डिनेट करणार आहेत. त्यांच्याकडे आले तर ते एकेका प्रश्नाचा उल्लेख करून नंतर आपल्याला मनोहर पर्रिकरजी त्या सगळ्या विषयाचे उत्तरं देतील. त्या सगळ्या विषयामध्ये कार्यक्रमाला सुरुवात करूया. मी सुरुवातीला मनोहर पर्रिकरजींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन करून भारतमातेचं पूजन करून आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात करावी. अगदी सुरुवातीला बसले आहेत डॉक्टर राजेंद्र हिरेमठ. डॉक्टर हिरेमठ राज ग्रुप ऑफ कंपनीज इन्फ्रास्ट्रक्चरचे डायरेक्टर आहेत, जनसेवा कोऑपरेटिव्ह बँकेचेही गेले अनेक वर्ष ते डायरेक्टर आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक कामामध्ये त्यांचा कायम पुढाकार असतो. ते आपल्या फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या कन्व्हेनर टीममध्ये एक आहेत. सूर्यकांत पाठक आपण सगळे ओळखतो त्यांना, ग्राहक पेठ या संस्थेचे ते कार्यकारी संचालक आहेत आणि एकूण व्यापारी क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. प्रदीप रावतजी
आपल्या सगळ्यांचा परिचय आहे, माजी खासदार आहे आणि आता या निवडणुकीचे आमचे प्रमुख आहेत विनायक बापा. विनायकजी आपले बांधकाम व्यावसायिक आहे, फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे कन्व्हिनर आहेत. श्री भारत देसरडाजी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे कालपासून कार्यकर्ते झाले आहेत. मोदींच्या सभेत त्यांनी बीजेपीत प्रवेश केला आहे. श्री विवेक मटकरी संपदा सहकारी बँकेचे चेअरमन आहे आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत. आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे श्रीमान आर पी सिंगजी हे मुंबईहून आलेले आहेत आणि फ्रेंड्स ऑफ बीजेपीचे महाराष्ट्राचे कन्व्हिनर आहे. मी विनायक बापटजींना विनंती करतो की त्यांचं बुके देऊन त्यांनी स्वागत करावं. यांचे विचार खरं म्हणजे आपण ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. ज्यांना आपण कायम बघत असतो किंवा उत्सुक असतो त्यांच्या सगळ्या एकूण स्टाईल ऑफ फंक्शनिंग विषयी जास्त आपल्या सगळ्यांना आकर्षण असतं असे आपले गोव्याचे मुख्यमंत्री माननीय मनोहर पर्रिकरजी. त्यांचा थोडा औपचारिक परिचय मी करून देतो खरं म्हणजे आवश्यकता म्हणून. ते आय आय टी मुंबईवरनं त्यांनी 1978 मध्ये डिग्री घेतलेली आहे आणि असं म्हणतात की आय आय टी झालेले ते देशातले पहिले चीफ मिनिस्टर आहेत. त्यांची ही दुसरी टर्म आहे आणि गुड गव्हर्नन्स तिसरी टर्म आहे. या वाक्याला खऱ्या अर्थाने त्यांनी शब्द म्हणजे तिथे त्याचं मूर्त रूप त्यांनी केलेलं आहे. गोवा एकूण राज्याचं स्मॉल स्टेटमध्ये गोवा गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटचाही अवॉर्ड मिळालेला आहे डेव्हलपमेंटच्या विषयामध्ये. खूप योजना त्यांच्या गोव्यामध्ये आहेत ज्या आपल्याला काही आपल्या खिशाला चट्टी बसते तेव्हा पेट्रोलच्या रेट विषयी आपण अगदी गोवा आठवतो की गोव्यामध्ये पेट्रोल स्वस्त का आहे. ही खरं म्हणजे त्यांची अत्यंत टॅक्सेस विषयातली एक महत्वाचं तिथली योजना आहे. 3 लाखापेक्षा ज्या फॅमिलीचं उत्पन्न कमी आहे अशा फॅमिलीतल्या महिलेला 1000 रुपये महिना अशा प्रकारचं एक त्यांच्याकडनं मदत पूर्ण राज्यातल्या महिलांना मिळते. ते सिक्युरिटी घेत नाही, ते अत्यंत साधे राहतात. खरं म्हणजे हे वैशिष्ट्य आहे की नाही तर आजचं एकूण राजकारणी बघितलं की या सगळ्या गोष्टी साध्या हे वैशिष्ट्यच म्हणायला लागतील. त्यांना आवडत नाही हे सगळ्या गोष्टी, काही विशेष नाही असं ते म्हणतात. असे आपल्या सगळ्यांचे आवडते माननीय मनोहर पर्रिकरजींचं स्वागत आमचे उमेदवार अनिल शिरोजींनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. अगदी 3-3 मिनिटांमध्ये सुरुवातीला प्रदीप रावतजी एक 3-4 मिनिटांमध्ये एक भूमिका मांडतील. नंतर आर पी सिंग हे एकूण फ्रेंड्स ऑफ बीजेपी आणि ह्या सगळ्या कार्यक्रमाची पार्श्वभूमी मांडतील. अनिल शिरोळजी आपली 2-3 मिनिटात भूमिका मांडतील. त्यानंतर स्वतः मुख्यमंत्री आपल्याशी संवाद साधतील या सगळ्या विषयात आणि त्यांचं बोलणं झाल्यावरती आपण क्वेश्चन आन्सर्स करू. मी सुरुवातीला प्रदीप रावतजींना विनंती करतो की त्यांनी 5 मिनिटं मार्गदर्शन. माननीय मनोहर पर्रिकर, माझे मित्र स्नेही आणि आपले उमेदवार अनिलराव शिरोळे, व्यासपीठावरील सर्व सहकारी उपस्थित बंधू भगिनींना, ची निवडणूक अनेक दृष्टीने एक ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतका दीर्घकाळ भारत मागासलेला आणि गरीब का राहिला, इतका समस्याग्रस्त का राहिला
या विषयावरती प्रथमच निवडणूक होत आहे. आम्हाला 47 साली राजकीय स्वातंत्र्य मिळालं, पण जशा सावरकरांनी सांगितल्या होत्या सात बेड्या, त्या मोडून पडल्या. पण समाजवादी अर्थरचनेच्या आणि राजकीय विचारसरणीच्या ज्या नवीन बेड्या आमच्या समाजाच्या कर्तृत्वाच्या भोवती आम्ही अशा मुसक्या आवळल्या, त्याच्यामुळंच हा समाज मागं राहिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आणि नंतर देखील 1 कोटीपेक्षा जास्त भारतीय परदेशात गेलेत. जिथे जिथे ते गेले, अमेरिकेत गेले, आफ्रिकेत गेले, साऊथ ईस्ट एशियात गेले, युरोप इंग्लंडला गेले, तिथे तिथे दरडोई उत्पन्नामध्ये ते जगातल्या अन्य कुठल्याही समाजाच्या मागं नाही आहेत. त्याचा अर्थच असा की भारतीय माणसामध्ये काही कमी नाही आहे, तो कमसल नाही आहे. मग भारतीय माणूस यशस्वी होतो, पण भारत का अपयशी ठरतो? तर याचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण केलेला आहे. आपण तीच मांडणी करतो आहोत की आत्तापर्यंतचं मागासलेपण जे आहे हे पॉलिसी इंड्यूस्ड बॅकवर्डनेस आहे. या देशामध्ये प्रगती एक अडथळ्याची शर्यत राहिली. याचं एक उत्तम उदाहरण मी नेहमी देतो, ते म्हणजे दोन मोटर गाडींचा इतिहास हा दोन आर्थिक सामाजिक धोरणांचा इतिहास म्हणून मानतो मी. एक म्हणजे आपल्या भारतामध्ये असलेली हिंदुस्थान मोटर्स कंपनी आणि टोयोटा, या दोन्ही कंपनी एकाच वर्षी 50 साली सुरू झाल्या. एक आज जगातली सर्वश्रेष्ठ अशी कंपनी बनली आहे, आणि हिंदुस्थान मोटर्स काय आपल्याला माहिती आहे. हिंदुस्थान मोटर्सचा इतिहास म्हणजे भारताच्या धोरणांचा इतिहास आहे, त्या मागासलेपणाचा इतिहास आहे. आणि दुसरं जे उदाहरण दिलं ते त्याचं उत्तर आपल्याला दिसतं की जपानच्या रूपाने एक महासत्ता जी बनली ती का बनली. इतका या आर्थिक धोरणांमध्ये जबरदस्त आपल्याला फरक पडलेला जाणवतो. प्रगतीसाठी भौतिक घटक महत्वाचे आहेतच, ते आपल्या देशात सगळे आहेत. लोखंड असेल, कोळसा असेल, पेट्रोलियम कमी असेल, पण अन्य सर्व प्रकारचे जे सुपीक जमीन लागेल, पाणी लागेल, काय नाही आहे. जपानकडे तर काही नाही आहे. असं असून देखील त्या गरीब देशाचे नागरिक श्रीमंत का, आणि भारतासारख्या श्रीमंत देशाचे नागरिक गरीब का? याचंच उत्तर की आम्ही जे काही एक चुकीचं विचारसरणी डोळ्यासमोर धरली की सर्व प्रकारच्या भौतिक घटकांचा सेंट्रल प्लॅन केला की आम्ही एक इक्विटेबल सोसायटी निर्माण करू, पण ते जगभर अपयशी ठरलेला प्रयोग तो आम्ही करत राहिलो. आमच्याकडे अपयश आलं तरी देखील आम्ही अपयश पुन्हा पुन्हा रिएन्फोर्स करत राहिलो. ही फार मोठी घोडचूक आहे. पण ज्यांनी हे अपयश बाजूला सारून धारिष्ठाने नवीन प्रयोग केले, त्यातले एक मनोहर पर्रिकर आज आपल्यामध्ये या ठिकाणी आहे. एक मोदीजींनी केलंय मध्य प्रदेशामध्ये, जिथे जिथे आपण होतो त्या ठिकाणी हे अपयशच पुन्हा पुन्हा त्याच त्याच घिसेपिटी धोरणाप्रमाणे न जाता नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न केला गेला. जगातले इतर देश पुढे का गेले? चीन का पुढे गेला? अन्य साऊथ ईस्ट एशियातले देश कशामुळे पुढे गेले? हे डोळे उघडे ठेवून ज्यांनी पाहिलं आणि ज्यांनी हे ओळखलं, सगळ्यात महत्वाची गोष्ट भारताच्या बाबतीत देखील ज्यांनी ओळखलं की कोणत्याही देशात सुवर्ण काळ हा त्यांच्या भूतकाळात नसतो. जेव्हा आपण आपल्या तरुण पिढीला सुवर्ण काळ हा तुमच्या पिढीत आहे हा विश्वास देऊ शकतो, तेव्हाच कुठं समाज हा खऱ्या अर्थाने प्रगतीच्या दिशेने जातो. म्हणूनच आज ही निवडणूक ही विकास आणि सुधारणांची निवडणूक झालेली आहे. धन्यवाद. आता आपल्या सगळ्यांच्या परिधीत माननीय डी एस कुलकर्णी या ठिकाणी आले, मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो. आणि आपले उमेदवार अनिल शिरोळेजींना खरं म्हणजे आज बाबा रामदेव या ठिकाणी आलेले आहेत, आणि त्यांनी खास आपल्या म्हणजे उमेदवाराच्या प्रचारार्थ एक खूप मोठं शिबिर ठेवलेलं आहे, ज्याला जवळजवळ 10-15 हजार शिबिरार्थी आहेत. ते सुरुवात होतानाच तिथे उमेदवारांना जायचं, त्यांना आपलं मनोगत व्यक्त करून ते जातील. आणि आजच्या आपल्या कार्यक्रमाला आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी हजर असलेले आपले गोव्याचे मुख्यमंत्री आणि आमच्या सर्वांचे आदर्श असे आपले मनोहरजी पर्रिकर, डी एस कुलकर्णी, भारत शेठ, विवेक, राजेजी,
श्रीकांत पाठक, आरपी सिंह, डॉक्टर हिरेमट आणि आपले डी कंस्ट्रक्शन, मला वाटतं की हे सर्व मान्यवर आणि भगिनी आणि बंधूंनो, आपले फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या वतीनं आज मनोहर पर्रिकर भारतीय जनता पक्षाची विकासाची संकल्पना मांडणार आहेत. हे उच्च विद्या विभूषित कुशल प्रशासक आणि गतिमान निर्णय क्षमता ही त्यांची वैशिष्ट्य आहेत. मला तर त्यांचं खूप आकर्षण आहे, पण ते त्यांना जास्त आवडणार नाही म्हणून बोलणार नाही. ते स्कूटरवर फिरतात, अत्यंत साधे आहेत वगैरे वगैरे, पण त्यांनी ऍक्च्युअली त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हे जे गुण आहेत ते सर्वांच्याच मध्ये असले पाहिजे. आपण काय काम करतो हे कॅलिबर हे अत्यंत महत्वाचं आहे. या देशात लोकसभेची होत असलेली पहिली अशी निवडणूक आहे की ज्यात विकास हा मुद्दा केंद्रस्थानी आहे. विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी असताना आजवर तो गरिबांचा विकास, त्यांना दारिद्र्यातून बाहेर काढणे यापुरताच मर्यादित होता. भारतीय जनता पक्ष हा पहिला पक्ष असा आहे की जो गरिबांना विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची भाषा बोलतोय. आणि त्याचबरोबर उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांचं विकासातील असणारं महत्वाचं स्थान लक्षात घेऊन त्यांच्या बाबतीतही, त्यांच्या मुद्द्यांबाबतीतही जागरूक आहे. आपण सर्व मंडळी कर्तव्यगार आहात, स्वतःच्या पायावर उद्योग करता आणि त्यासाठी लागणारी 100% क्षमता आपल्याकडे आहे. व्यवसाय यशस्वी करण्यासाठी तुम्ही सरकारच्या मदतीवर अवलंबून नाही. व्यवसाय करताना सरकारचा हस्तक्षेप कमीत कमी असावा आणि अनाठाई अडथळे असू नयेत, ही मला वाटतं आपल्या सर्वांची, जो जो उद्योग करतो मी सुद्धा करतो, ही रास्त अपेक्षा असते. मला असं वाटतं की नरेंद्र मोदींना जे आपण पाहतो आणि ते ज्या पद्धतीने काम करतात की मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, भारतीय जनता पक्ष ह्या धोरणानुसारच ह्या पुढच्या काळात जसा काम करत होता तसंच काम करत राहणार आहे. व्यवसाय करताना प्रशासकीय पातळीवरील औपचारिकता पूर्ण करणं सर्वात मोठा अडथळा आहे. आणि कालबाह्य झालेले कायदे हा म्हणजे खूप मोठा अडथळा आहे. ई गव्हर्नन्सवर अधिकाधिक भर देऊन प्रशासकीय हस्तक्षेप कमी करण्याचा पक्षाचा निर्धार आहे आणि कालबाह्य झालेले कायदे रद्द करणे हा आपल्या कायद्यात करण्याचं गरजेचं आणि त्यात काही दुरुस्त्या करणं आणि नवीन सुटसुटीत कायदे आणणं हा पक्ष यासाठी टास्क फोर्स निर्माण करणार आहे, त्याची नियुक्ती करणार आहे. आणि व्यावसायिक उद्योजक आज जो मेटाकुटीला आलेला आहे, कररचना इतकी गुंतागुंतीची आहे, ती सुलभ करणं गरजेचं आहे. ह्या साऱ्यामध्ये भारतीय जनता पक्ष वादा करणार की हे सुटसुटीत आम्ही ह्यामध्ये सर्व करू. कामासाठीचं योग्य कौशल्य हे आता आपण अनेक ठिकाणी आपलाही अनुभव आहे, मी तो अनुभव घेतो आणि आपण सर्वजण जे काम करतात की स्किल्ड मॅनपॉवरची खूप गरज आहे आणि त्यासाठी काय करणं गरजेचं, तो एक त्यासाठी एक कार्यक्रम करणं स्किल डेव्हलपमेंटचा हा गरजेचा आहे, तो आपण करणार आहोत. पुण्याच्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की आपल्या सर्वांना भेडसावणार आहे ते की इन्फ्रास्ट्रक्चर, इथली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडलेली आहे, पार्किंगचा प्रश्न आहे आणि सर्वात महत्त्वाचा लॉ अँड ऑर्डर, खूप महत्त्वाचा मुद्दा महिलांच्या बाबतीत सुद्धा आहे. ह्या सर्वच बाबतीत आम्ही केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर या सर्व प्रश्नांचा विचार करून त्यावर मार्ग काढणार. नरेंद्र भाई जे म्हणले की स्वराज्य आले पण स्वराज्य आणलं पाहिजे, हे स्वराज्य आणण्यासाठी हा जो काही आत्ता संकल्प चालू आहे तो आपण आपल्या सर्वांचा त्यामध्ये 17 तारखेला सहभाग राहणार आहे याबद्दल माझ्या मनात खात्री नाही. अनेक खूप अडचणी आहेत, साधा इन्कम टॅक्सचा रिफंड मिळत नाही, त्यासाठी खूप हेलपाटे घालावे लागतात, खूप गोष्टी आहेत. आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी परिकर साहेब आहेत, मी फक्त आपल्या समोर 17 तारखेच्या विनंतीसाठी उभं राहिलो. आपण सर्वजण कमळाच्या बटणासमोर आपण ते बटन दाबा आणि नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी हे पुण्याच्या खासदाराचं जाणं हे गरजेचं आहे. एवढंच या निमित्ताने बोलतो, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरपी सिंग जी, गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू अँड थँक्स राजेश जी फॉर द इंट्रोडक्शन.
It's my pleasure to be here in presence of Shri Manohar Parrikar ji, respected Vinayak Bapat ji, the other dignitaries on the dais. It's quite impressive to know that on a day of, on Sunday, all of you have come here to hear Shri Manohar Parrikar ji. So I don't want to take too much of your time. I just want to speak about a couple of things, what Friends of BJP is all about. Friends of BJP is a platform of people who discuss in home about politics and but feel helpless that our country is going through a tough time and but unable to do anything. Rather than staying indifferent and feel helpless, this is a platform for people, especially the 30% population of our country, which contributes to the tax. Their requirements are very different: job, growth, road, infrastructure, hospital, good education for the children, security. So this represents the 30% population which stays at home, discusses politics, and also looks at politics through a prism of cynicism, mistrust, and indifference. One thing which we say to people is that this 30%, if really gets active and starts voting, so one objective which we communicate to people is that each of you, in today's world of a connected world, if you try and make a target that you would vote, of course, and if you don't vote, you cease to speak about what's bad with this country. So it's very important that each of us must vote, one, and see that if you focus on 100 people to vote, believe me, each of you are a role model in your family and your friends. And if you make a resolution that I want to have 100 people voted and track till the time they go to vote. By the way, we say that go and vote. And Friends of BJP has chosen BJP, obviously, for the very simple reason, because our requirements are job, development. If there's a growth, there's an opportunity. I remember that I used to work with IBM a few years back. And you know, in those days, if you go and speak to anyone, would have a couple of offers in the hand. You go to your manager and say, look, if you don't go with 30% offer, the hike, I'll change my job. Go and talk. People who are here, the job opportunities have shrunk. The GDP growth, which was when Vajpayee took, was almost like 4.5% or so, which went to 8.4%, and then has come back to 4.7%. When we talk like an economist, GDP is very hard to interpret what that means. But in simple terms, every percent of a GDP creates 40 lakh jobs. 10 lakh direct jobs and 30 lakh indirect job. For this 30%, that job is very important, you know. So one is that we want people to vote, ask 100 people from their friends and family to vote, and you are a role model in your family and friends. If you really pursue it, believe me, it's possible. I have taken a resolution that at least 100% in my contact, in my building, in my family are going to vote. So if each of us take that resolution, we don't have to really feel helpless and crib what a government is doing. And believe me, not all politicians are bad. You know, this 30% is always this stereotype to say that all politics is bad, politicians are bad. No, there could be some politicians not bad, but politics per se is very important. You can't get away with this. And politics is a tool for bringing a huge change. With a good leader like Shri Narendra Modi and Shri Manohar Parrikar, you know, keeping the same system in the place, if we have a good leader, everything changes. So that's in brief. So let everybody vote, get 100 people to vote, discuss politics with the theme of a development. Okay, not politics for sake of pulling somebody up or down. A couple of announcements that we have created an infrastructure of a technology whereby there is a number called 78200, 78200. All of you are definitely voters. If you look at your voter ID, please send us an SMS, your voter ID to 78200, 78200. This is an infrastructure built by our technology team. With that, what happens that we understand that you are the one who's supporting Narendra Modi as a Prime Minister. And your entire profile in terms of your booth, Lok Sabha, Vidhan Sabha is captured. And then our system keeps on helping you, reminding you at the time of a vote. So please do that. You know, we have not to speak, and I really do not want to dwell too much on this, but a couple of points. One, as I said, that during NDA government, during Vajpayee ji, the total road built was 23,814 kilometers, which was 50% of the entire road built in the last 30 years by the previous government.
And if you see, that was 1997 till 2002. And from 2002 to 2012, the kilometer of road built is only 16,000 kilometers. So that's one. The GDP, which was 4.7, went to 8.4, has come down to almost 4.7. The inflation when Vajpayee took was almost 9%. Okay, he brought it to almost below 4%. Again, it has gone to 9%. See, one of the parameter of a poor economy and bad economy is called the misery index. Misery index is a combination of unemployment and inflation. And in today's time, inflation and unemployment, both are between 8 to 9%. So that is the reason among the BRIC countries, India today is the most miserable country. In 2000, I remember that it was said worldwide, there is no meeting in the world which will happen without discussing India. India was so important. Today, it's not discussed. If at all it is discussed, then people think of Vodafone as a case. They came here in India, spent $20 billion, and then after 5 years, somebody said, look, you have to pay 10,000-20,000 crore of a tax. Believe me, that one particular incident has kept away a lot of investors from the India. So we need to have a very stable investor policy so that a lot of countries come. To say that we don't need investment, that's not true. We need investment which creates employment. One more thing a lot of people know, but still I would want to reiterate, is that it was the NDA time where the power sector reform happened. In meaning that it was only the government which used to control power. It was reform, so private companies came and their power became surplus. Film and television industry used to get funded to the underworld, which was given industry status in flat 3 weeks time. And because of that, now we have very organized funding. Then telecom revolution, where incoming call was charged at 8 rupee, outgoing was 16 rupee, incoming has almost become a zero. So these are all some of the achievements. And so with Friends of BJP, I request each of you to engage with politics, not to look at politics as a bad thing. And if more and more good people will come, we will stop saying that politics is bad and all politicians are bad. With this, one more final request is that 17th is a voting here in Pune. Going to holiday is not as important as voting. Please go for your holiday, but make sure that you vote. Tell all your friends to vote before you proceed for the holiday. With that, I want to end up. Thanks so much. Yanantar, Nuktas Bharti Janta Party Pravesh Kelele Ani Prasiddha Bandhaka Vyavsaik D.S. Kulkarni Ek Pasminta Dapli Bhumi Kamante D.S. Kulkarni Pranare Tumhi Upasthit Punekar Bandhunna Ani Bagilinnu सभागृह किती भरलं याच्यापेक्षा किती बुद्धिमान लोकांनी भरलं हे महत्वाचं असल्यामुळे भाजपची ही शक्ती हे समोर बसून दिसते. भाजप का चांगला आहे त्याच्यातले जे काही खूप प्लस पॉईंट आहेत त्यांच्याकडे रत्नांची खाण आहे. गोव्यामधले मनोहर पर्रिकर हे आयआयटीएनचे आहेत, त्यांच्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. मला सांगा, भारतात असा कुठला पक्ष आहे की जो आयआयटीएनचा मुख्यमंत्र्यांच्या पदात येऊन बसवतोय? की आज ते ज्या पद्धतीने गोवा चालवत आहेत, की सॅल्यूट टू देम, की असं मी मुख्यमंत्री जगात कुठे पाहिला नाही, भारतात तर नाहीच नाही हेही मला सांगता येईल. मध्य प्रदेशचे शिवराज सिंग चौहान दुसरे मुख्यमंत्री, नरेंद्र मोदी जे आता पंतप्रधान होत आहेत, अशा प्रकारे चांगले लोक शोधून ते देशाच्या कारभारात आणणे, देशाला पुढे नेण्याकरता त्यांचा उपयोग करून घेणे, त्यांचा ज्ञानाचा उपयोग करून घेणे, हे भाजपला जमलंय तर कुठल्याच पक्षाला जमत नाही. आज मी खूप वेळ घेणार नाही, मला तीनच मुद्द्यांवर बोलायचं आणि तो मुद्दा मी परिकरांच्या समोर बोलतोय. एक इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा परिकर साहेब, कोल्हापूर ते मुंबई अवघं साधारणतः 350-400 किलोमीटर आहे. आमच्या कोल्हापूरच्या उद्योगधंद्यातल्या माणसाचा माल जेएनपीटीला गेल्याशिवाय तो एक्सपोर्ट होऊ शकत नाही. आम्हाला चायनाला कॉम्पिटिशन करायचे असेल तर आम्ही जागोजागी बंदर पाहिजे, त्याच्यात जायला पाहिजे. मग हा 350-400 किलोमीटर ट्रकला 8 तास का लागतात? मला नेहमी प्रश्न पडतो. जगात कुठेही जा, व्हिएटनाम सारखा देश असू दे, फिलिपाईन सारखा देश असू दे, चायना तर बोलायला नको, 5-5 मजली रस्ते आहेत, 16-16 पदरी रस्ते. आणि हा जास्तीत जास्त 2 ते 2.25 तास ट्रकने हा क्रॉस व्हायला पाहिजे, याला 8 तास का लागतात? तो इंडस्ट्रीवालाही रडतो आणि मरतो. आमची बेंगलोरमधून आम्ही टोयोटाची एजन्सी आहे, इनोव्हा गाड्या तिकडने येतात, फॉर्च्युनर गाड्या तिकडने येतात. बेंगलोर ते पुणे साधारणतः डिस्टन्स अगदी आपण धरलं तरी 1000 किलोमीटर, खरं तर 800. 3 दिवस लागतात ट्रकला, 3 दिवस. वाय वी आर वेस्टिंग सो मच मनी?
का आपल्या रस्त्यांची सुधारणा आपण 16 पदरी रस्ते का करत नाही, 4 पदरी केले तर आपण किती स्वतःचं कौतुक करून घेतो. अरे जगभर 8, 10, 12, 16 तर कॉमन गोष्ट आहे, आपण 4 पदरी केले तर किती कौतुक करून घेतो. परिकर साहेब, तुमच्याकडनं अपेक्षा आहे की तुम्ही हे चित्र बदलाल. 16 पदरी रोड, 5 मधली रोड. आणि दुसरं मला नेहमी प्रश्न पडतो, केरळला जो समुद्र आहे तोच चेन्नईला आहे, तोच तुमच्या गोव्याला आहे, तोच माझ्या मुंबईला आहे आणि तोच पुढे बडोद्याला आहे. मग तुम्ही कशाला त्या केरळ आणि चेन्नईचे ट्रक आमच्या पुण्यातनं मुंबईला पाठवता? समुद्र मार्गे का वाहतूक होऊ शकत नाही? आज जगभर छोट्या मोठ्या कुठल्याही देशात जलवाहतूक ही बेस्ट वाहतूक आहे. त्याला कुठे डांबरीकरण करावं लागतं का? कुठे तिथे खड्डे बुजवायला लागतात? आज जगभर मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये समुद्राच्या द्वारे सगळीकडे वाहतूक होते, मग माझ्या देशात का होत नाही? हा मला नेहमी प्रश्न पडतो. मग त्याचं उत्तर असं सतावत, दिल्लीत भाजपा आल्याशिवाय मनोहर पर्रिकर, नरेंद्र मोदी, शिवराज सिंग चौहान यांच्यासारख्या माणसांच्या ताब्यात हा देश गेल्याशिवाय ही सुधारणा होणार नाही. आणि आता तो दिवस जवळ आलेला आहे, त्याच्यामुळे खात्री की आत्म नक्कीच सुधारणा होईल. तुम्ही ट्रान्सपोर्ट कमी केले, सगळ्या देशाची गती बदलेल. भारत भाकरी फिरत नाही की करप्ट आहे, त्याच्यामुळे जागोजागी स्पीड गतिमान हे असायलाच पाहिजे. पाठक साहेब, आपण मंचावर आहात, ग्राहक मंचात, हे सरकार आम्हाला सारखं का शिकवतो की उचित नफा कमवा? सारखे शिकवतात तुम्ही आम्हाला, सांगता उचित नफा कमवा. मला म्हणजे बिल्डरना नाही, व्यापाऱ्यांना, इंडस्ट्री लोकांना. मग सरकार का नाही जास्त उचित नफ्यात काम करत? मग नेहमी प्रश्न पडतो. एक तर सरकार वाटेल ते धंदे का करतो हा एक माझ्या डोक्यातला कायमचा प्रश्न आहे. चाणक्याने सांगितलं सरकारने तीनच धंदे करायला पाहिजे, जास्तीत जास्त 4. काय? संरक्षण, देशाचं संरक्षण, बाहेर जी मिलिटरी तुमची ठेवा, इंटरनल संरक्षण पोलीस तुमचं ठेवा, न्यायनिवाडा तुमचा कबूल आहे तुम्ही ज्युडिशियरी तुमच्याकडे ठेवा, आणि फक्त धरणं पॉवर प्लांट तुम्ही टाका. मग तुम्ही हे 4 शिवाय अमेरिकेपासून जगात बघा एवढे 4 उद्योग सरकार करतं. आमच्याकडे सरकार कांदे विकतं, चपला विकतं, लेदर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, अंडी विकतो, एक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, दूध विकतं. मग व्यापाऱ्यांनी आणि यांनी करायचं काय? मग होतं तेच होतं, उचित नफा फक्त व्यापाऱ्यापुरता मर्यादित राहतो, इंडस्ट्रीपुरता मर्यादित राहतो, यांना कुठलंही बंधन नाही. आणि यांना परवडेल कसं सांगा ना? आज यांचे जर टॅक्सेशन पाहिलंय, मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो, गोवा त्याला अपवाद आहे. सर, मी इनोव्हा विकतो, इनोव्हा विकताना तुमची माझ्या विकी जर कोणी घ्यायला आला इनोव्हा, तर मी तुम्हाला 18 लाखाला देणार. आता रेट वाढलेत, 18 लाखाला देणार. तीच इनोव्हा कुठल्याही सरकारला DGS अँड रेट कॉन्ट्रॅक्ट नव्हता नंतर कॉल, म्हणजे त्यांना कुठलंही ऑक्ट्रा लागत नाही, त्यांना टॅक्सेशन नाही, काही नाही. तीच इनोव्हा मी त्यांना 12.5 लाखाला देतो, ऑफिशियल आहे. तरी त्या 12.5 लाखात म्हणजे जॅपनीज मॅन्युफॅक्चरर त्यालाही फायदा होतो, मलाही 2000 रुपये कमिशन मिळतं, म्हणजे आम्हाला 12.5 लाखात सुद्धा परवडतं, बरं का? मग 12.5 ची 18 का होतात? 12.5 ची 18, 12.5 लाखाला 5.5 लाखाचा टॅक्स हे घेतात सरकार तारुण, म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 40% 45% टॅक्सेशन घेणे. आम्ही बांधकामामध्ये मला जर 1600 रुपये बिल्डिंगचा खर्च असेल, त्याचे आकडे तयार आहेत, तर मला त्याच्यातले 700 रुपये स्क्वेअर फीट गव्हर्नमेंटच्या टॅक्सेशनला जातात, म्हणजे 700 रुपये तर यांच्याकडे जातात. मग उचित नफा फक्त सामान्य व्यापारी आणि इंडस्ट्रीला का आणि गव्हर्नमेंटला का नाही, हा नेहमी प्रश्न पडतो. तिसरा शेवटचा पॉईंट, की यांच्याकडे जर कुठलाही बिझनेस चालवत असेल, बघा मी जर फॅक्टरी चालवत असेल, तर मला माझे ओव्हरहेड ॲडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस जे असतात, की ज्याला आपण ज्याच्यामध्ये ड्रायव्हरची सॅलरी, स्टाफची सॅलरी, इलेक्ट्रिकचं बिल, 7%पेक्षा जास्त गेलं नाही पाहिजे. 7 पेक्षा 8 झालं, 9 झालं, ठीक आहे, पण 15-20% जर तो खर्च वाढला तर फॅक्टरी धंदे लॉसेसमध्ये येतात, बँकांचे हप्ते थकतात, बँक जप्ती आणते, नाव खराब होतं. 7 ते 8 ते 10% जातं कामाला. सर्व्हिस इंडस्ट्री असेल तर 15%, जास्तीत जास्त 15%, अंदाज चुकला 20%, तुमचा ऍडमिनिस्ट्रेशन खर्च हा सॅलरीचा जाता कामा नये. पण सरकार एक प्रकारची सर्व्हिस इंडस्ट्री चालतं आहे. सरकारचं बघा, एक उदाहरण देतो मी, बाकीच्या सरकारचं देत नाही, महाराष्ट्र सरकारचं देतो. 50,000 कोटीचं त्यांचं जर रेव्हेन्यू असेल, तर त्यातले 35,000 कोटी म्हणजे 70% ऍडमिनिस्ट्रेशनवर एक्सपेन्सेस होतात, 8,000 कोटी जवळजवळ त्यांचे व्याजावर जातात, 35 आणि 8 43,000 कोटी गेल्यानंतर 7,000 कोटी राहतात त्यातनं ते डेव्हलपमेंट करतात. आणि तरी ते मात्र कधीच बुडीत जात नाही. बुडीत जायची जेव्हा 5-5 वर्षांनी वेळ येते, तेव्हा जनता परत त्यांना तारते, परत त्यांनाच निवडून देते. तर त्यांचं बॅलन्सशीट आता बुडवायचं असेल, या देशाला वाचवायचं असेल, तर या 17 तारखेला कमळाला आपल्याला मतदान करायला पाहिजे आणि देश या बँक बुडीतनं वाचवायला पाहिजे. एवढीच मी तुम्हाला प्रार्थना करतो. परिकर, तुमचे विचार ऐकायला आम्ही सगळे आतुर. थँक्यू. धन्यवाद डिअर सर. आता मी मनोहर पर्रिकरजींना विनंती करतो की त्यांनी आपल्याशी संवाद साधावा आणि आपण पण अगदी मनमोकळ्यापणाने त्यांच्याशी गप्पा माराव्यात, प्रश्न विचारावेत. आधी ते आपल्याला आपले विचार मांडतील. या ठिकाणी तुम्ही तिथे
व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण इथं मराठीत आले ना थोडी गोव्याची मराठी असेल त्याच्यामध्ये कोकणी गोव्यात मला कुठेतरी येऊन विचारलं तुमच्याकडे वेगवेगळ्या पॉलिटिकल पार्टींची स्थिती काय आहे म्हटलं आमच्याकडे तू आहे मी आहे मला आठवतं आय आय टीत असताना मी वडिलांना पत्र दिलं प्रिय बाबास माझे सगळे मित्र आले ते डोकं धरलं म्हणजे मग केसाला पकडल्यावर म्हणाले हा काय वडिलांना एकेरी उच्चारतो अरे म्हटलं आमच्या गोव्यामध्ये कोकणीत एकेरीच असतो मी आणि तू असतो आप हा शब्दच नाही पण मगाशी सिम्प्लिसिटीचा विषय आला मी स्कूटरवर प्रवास करतो मी स्कूटरवर प्रवास करायला हरकत नाही स्कूटरवर माझा फोटो आला होता आमदाराबरोबर तो एका विशिष्ट परिस्थितीमध्ये मला स्कूटर वापरावी लागली एक अर्धवट पडलेल्या ब्रिज क्रॉस करत आम्ही गेलो होतो त्या बाजूला आणि पलीकडे ते मला काहीतरी दाखवायचं पुढे एक किलोमीटरभर पुढे गाडी आणायची असली तर 20 किलोमीटर राऊंड मारावं लागलं असतं आणि जवळपास कुणाची स्कूटर होती ती घेतो गेलो याचा अर्थ नेहमी स्कूटरमध्ये प्रवास करतो गोव्यामध्ये स्कूटरमध्ये प्रवास करत आता तरी पूर्वीच्या वेळी बऱ्याचदा करायचो चांगल्यापैकी धोक्याचं झालेलं आहे कारण गोव्यात एवढ्याशा गोव्यात 9 लाख स्कूटर्स आहेत त्यामुळे एक सायकली जशा पूर्वी पुण्यात असायच्या आणि मला वाटतं आता स्कूटर्स पण पुण्यात तशा झाल्या तसे गोव्यामध्ये स्कूटर्स आहेत पण सिम्प्लिसिटी हा एक विषय आहे गेल्या वाटतं एक 7-8 महिन्यात जरा जास्त फेमस होत चाललाय पूर्वी 20 वर्षापासून मी राजकारणात आहे आणि आहे तसाच आहे म्हणजे मुख्यमंत्री झालो तरी फरक पडणार आहे मुख्यमंत्री नसलो तरी फरक पडणार आहे आणि अचानक असं लक्षात आलं की दिल्लीमध्ये काहीतरी केजरीवाल म्हणून हे आपण किती सिम्पल आहे हे सगळ्या टी व्हीसमोर जगाला दाखवायला निघाले आणि मग थोडीशी पर्रीकर पण सिम्पल आहे लक्ष अनेक लोकांच्या लक्षात भाव लागला आजकाल आमंत्रण देशभरने येतात पण एक गोष्ट सांगतो सिम्प्लिसिटी जेव्हा ॲडव्हर्टायझिंगचा विषय होतो किंवा पब्लिक रिलेशनचा विषय होतो तेव्हा ती सिम्प्लिसिटी राहत नाही तर ती निवडणुकीची एक जीविक होते त्यामुळे दुसरं सिम्प्लिसिटीवर तुम्ही माणूस सिम्पल आहे गारम पिझा वापरून आठवतो सिना पेन्सेलचा बरोबर आहे ना त्याच्यामध्ये त्याने म्हटलं कोकणातल्या माणसाला गावजी गांधीजींचं कौतुक नाही कारण सगळेच पंचावर असत तसं सिम्प्लिसिटी असणारे अनेक मंडळी असतील त्याच्यामुळे माणसाचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी ठरत नाही एखादा माणूस चांगला आहे सिम्पल आहे म्हणजे तो चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन देईल असं नाही पण सिम्प्लिसिटी महत्त्वाची आहे कारण इट ॲड्स टू द कॅरेक्टर ऑफ अ पर्सन इट ॲड्स टू हिज स्ट्रेंथ म्हणजे एखादा माणूस जर सामान्यपणे राहत असेल आणि चांगलं काम करत असेल तर सिम्प्लिसिटी डेफिनेटली ॲड्स मल्टिप्लायर फॅक्टर टू हिज कॅरेक्टर अँड दॅट इज वाय आय फील दॅट राजकारण्यानीसुद्धा समाजाचा पैसा हा स्वतःच्या पैशापेक्षा जास्त किमतीचा म्हणून वापरलं पाहिजे मोठ्या वेळी आपला पैसा थोडा जास्त कशाचा कसा स्पेंड झाला तरी चालेल पण सरकारी पैसा किंवा सरकारी यंत्रणा ही कमीत कमी खर्च करून वापरली पाहिजे आणि म्हणून मी अजूनही स्वतःच्या ऑफिसमधली वीज एअर कंडिशन हा स्वतः वीज ऑफ करतो आणि एअर कंडिशन बऱ्याचदा उठण्याच्या अगोदर 5 मिनटं ऑफ करतो या बाबतीत मी पुणेकरांशी बरंच साम्य ठेवले आय आय टीचा पण उल्लेख झाला आता आय आय टीला सध्या चांगला भाव आला आहे पण मी जेव्हा पहिल्यांदा इलेक्शनला उभा राहिलो तेव्हा कसली डिग्री बिग्री मी काय करायचा मोठासा प्रयत्न केला
म्हणजे वापरायचा प्रयत्न केला नव्हता, पण कोणीतरी मित्राने लक्षात आलं की पणजीमध्ये मी उभा राहतोय आणि पणजी प्रोफेशनल लोकांची नगरी असल्यामुळे माझ्या क्वालिफिकेशनला थोडीशी किंमत येईल म्हणून कुणीतरी आय आय टी म्हणून लिहिलं तिकडे. थोडीशी कॉलर थोडी टाईट झाली होती, पण एक दिवस एकाने मला विचारलं अरे पण तू ते तुझं क्वालिफिकेशन इतकं कशाला लावलंय, त्याने म्हणजे मला नाही सांगितलं दुसऱ्याला सांगत होतं त्याने कशाला लावलंय ते क्वालिफिकेशन. कारण क्वालिफिकेशन काल परवा मी इलेक्शन गोव्यात करून आलो आहे, कालच झालं होतं इलेक्शन, त्यावेळी कुणीतरी मला सांगितलं की तो अमका अमका कॅन्डिडेट काँग्रेस आहे तो एम ए आहे. अरे म्हटलं मला माहिती आहे तो एम ए नाही आहे, नाही एम ए म्हणजे फटकायचे. तसं कुणीतरी दुसऱ्याला सांगितलेलं मी ऐकलं की त्याने क्वालिफिकेशन कशाला लावलेलं आहे, त्या गोव्यामध्ये 12 आय टी आय आहेत, ते क्वालिफिकेशनमुळे काय मोठासा फरक पडतो, आय टी आय केलेले किती जण आहेत. तेव्हा माझी उतरली, ती जी उतरली ती अजूनपर्यंत तशीच आहे, पाय जमिनीवर आहे. त्यामुळे आय आय टी म्हणजे काय मोठं आहे असं नाही आहे, केजरीवाल आय आय टी आहे, त्यामुळे त्याला थोडंसं माझ्या सिम्प्लिसिटीला महत्त्व आणण्याबद्दल त्यांचं मी थोडंसं आभार मानतो. पण मला एकदा प्रेसने दिल्लीमध्ये विचारलं केजरीवाल संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे, म्हटलं मी काय सांगत नाही पण एवढी जी घटना माझ्या आयुष्यातली सांगतो आय आय टीतलीच सांगतो आणि मग तुम्ही ठरवा केजरीवाल कसं आहे काय आहे कोण आहे. कारण अनेक जण आय आय टीतले आहेत, रमेश आय आय टीचे आहेत, त्याच्यावर सुधीर कुलकर्णी आय आय टीचे होते, सौरभ पटेल आय आय टीचे आहे, आय आय टीवाले अनेक राजकारणामध्ये. आय आय टी म्हणून आम्ही राजकारणात आलो नाही पण एक 20 वर्षाची काहीतरी माझी भूमिका आहे आणि त्यामुळे म्हटलं मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. माझ्या हॉस्टेलमध्ये झालेली रूमच्या पलीकडे 2 रूम सोडून राहणारा एक पोरगा, आता तो मोठा सीईओ आहे म्हणून नाव घेत मी, पण त्याला आय आय टीपासनं थोडीशी सकाळ दुपारी संध्याकाळी थोडा एक एक पेग लागायचा, अजूनही घेतो फक्त आता स्कॉच घेतो. त्यावेळी नारिंगी मोसंबी म्हणून दारू यायची, सगळे पिकलेले के जास्त असल्यासारखे वाटले. त्यावेळी आतासारखी दारू ओपन नव्हती त्यामुळे ती गावठी इकडे महाराष्ट्रामध्ये मिळायची, ते तो सकाळ संध्याकाळ ते लाल कलर पिवळा कलर सकाळ संध्याकाळ चालू असायचं, तोंडात सिगरेट असायची. एक दिवस असाच रविवारी बसला होता 10 वाजता, त्याचा एक दुसरा मित्र जो कधी दारू घेत नाही सिगरेट ओढत नाही तोही येऊन त्याच्या रूममध्ये बसला होता, दोघे जण गप्पा करत होते, रूम बंद होती, इतक्यात रूमच्या दरवाज्यावर ठकठक करून आवाज झाला. त्याने ग्लास टेबलावर ठेवला, सिगरेट ॲस्ट्रेमध्ये ठेवली, जाऊन दरवाजा उघडला, समोर त्याचा बाप होता. आजकालची स्थिती असती तर त्यांना वडिलांना सांगितलं असतं या या तुम्हाला एक पेग हो तू का, पण त्यावेळी जरा थोडंसं अंतर होतं आणि त्यामुळे याच्या डोक्यावर आता मोठा दडपण. तिकडे तर आतमध्ये सिगरेट जळते आणि पेग टेबलावर आहे, पण त्याच्या त्या मित्रांनी त्याचा प्रश्न सोडवला, त्याने हातात तो ग्लास उचलला, तो बिचारा कधी त्याने घेतलेले हातात सिगरेट घेतली एस्ट्रीमधली आणि तो त्या रूममधून निघाला पाहिजे आपल्या रूममधून. वडील आताले, वडिलांनी काय आई आईने काय खायला दिलं होतं, सगळे चिवडा विवडा सगळं काढून दिलं, पैसे दिले, जात असताना सांगितलं आजकालची तुम्ही मुलं वडिलांचं जास्त ऐकत नाही, ही मला वाटतं तक्रार अजूनही आहे. पण एवढंच सांगतो काही कर पण अशा मुलांची संगत ठेवली. त्यामुळे आय आय टी एम काय असू शकतात हे काय मी जास्त सांगणार नाही, फक्त एवढंच सांगतो की राजकारणामध्ये काही गोष्ट 5-10 वर्ष पारखून बघा, 5 वर्ष जर टिकला ठीक आहे. आणि त्यामुळे दिल्लीकरांना जो नंतर धक्का बसला, भरपूर सुरुवातीला अपेक्षा होत्या 49 दिवसात सरकार सोडून गेल्यामुळे एक अपेक्षांचा कडेलोट ही गोष्ट दिल्लीकरांना भोगावी लागली. कारण शेवटी तुम्हाला परफॉर्मन्स करायचं असतं त्याच लोकांना, ही गोष्ट लक्षात ठेवा. एजेंडा फॉर डेव्हलपमेंट आहे, सगळ्या गोष्टी करणार, मोदीजी करतील अनेक गोष्टी, कारण निर्णय घेण्याची क्षमता आहे, बारूनचं
पुस्तक किंवा आता पारक त्यांनी लिहिलेलं पुस्तक याच्यावरनं जे आपल्या मनात संशय होते ते सगळे क्लिअर झालेले. पण शेवटी मोदीजी हे सगळं बदल कसा घडून आणणार आहे? ब्युरोक्रसी तीच राहणार आहे, ब्युरोक्रसी काय बदलणार नाही. मी नेहमी म्हणतो ब्युरोक्रसी म्हणजे तिकडे आता पाण्याची बॉटल आहे, त्याच्यामध्ये किती पाणी आहे काय कोणालाच कळणार नाही. कारण पाण्याला रंग नसतो, आकार नाही. बाटलीचा आकार, किंबण्याची बॉटल असली तर एका बाजूने बिसलरी असली तर दुसऱ्या आकाराची, म्हणजे ज्या आकाराची बाटली असेल किंवा ग्लास असेल त्या आकारामध्ये पाणी राहील. त्याला वास नाही, रुच नाही. ब्युरोक्रसी साधारण अशी असते. तुम्ही जर त्याच्यामध्ये चांगलं गोड सरबत मिसळलं तर ते तुम्हाला सरबतासारखं गोड लागणार. तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय कडू मिसळलं तर ते कडू लागणार. त्याच्यामध्ये जर तुम्ही विष मिसळलं तर तुम्हाला काँग्रेस सरकार. त्यामुळे सरबत हे थोडंसं मला वाटतं मोदीजींचं मिळावं, म्हणजे गोड रंग गोड आणि चांगल्या रंगाचं असं आपल्याला चांगली ब्युरोक्रसी मिळत. मी नेहमी एक गोष्ट सांगतो, इकडे मुद्दाम तिचा उल्लेख करतो, कारण ब्युरोक्रसीचा एक त्याला एक कॉन्सेप्ट या गोष्टीमध्ये मला नेहमी जाणव झालेली आहे. कुठेतरी वाचली होती बऱ्याच वर्षापूर्वी, एका शहरात एक मोठा प्राणी संग्रहालय असतं आणि या प्राणी संग्रहालयात दोन लायन सिंह त्या प्राणी संग्रहालयात असतात. त्यातला एक जो असतो लायन त्याला जंगलातनं पकडून आणलेला असतो, दुसरा असतो तो झूमध्ये त्याचा जन्म झालेला असतो आणि तिकडेच वाढलेला असतो. तो जंगलातला जो सिंह असतो तो या पहिल्या झूमधल्या सिंहाला नेहमी सांगत असतो की तुला अनुभव कसलाच नाही जंगलाचा नाही शिकारीचाही नाही, तू इथं वाढलेला आहेस त्यामुळे आईतं मटण खायची तुला सवय लागलेली आहे, लोकांनी टाकलेलं मटण तू खातोस, शिकार काय मजा असते ते तुला माहीत नाही, म्हणून तो त्याला नेहमी हेटाळणी करत असतो. एक दिवस चुकून रात्रीचा तो जो झूचा दरवाजा लॉक करणारा माणूस असतो द लायन कीपर, ही फॉरगेट्स टू लॉक द डोअर. दोघे जण फ्री होतात, त्यानं दरवाजा रखल्यावर दोघे जण बाहेर येतात. बाहेर आल्यावर जो जंगलातला सिंह असतो तो म्हणतो मी पळून जातो जंगलात, मला यांना परत पकडता येणार नाही, म्हणून तो जंगलाकडे पळून जातो. जो सिंह झूमध्ये ज्याचा जन्म झालेला असतो तो म्हणतो मला जंगलाची भीती वाटते. म्हणजे एखादा सिंह सुद्धा, मग तो मनमोहन सिंह का असेना, त्याला जर कुठल्याही गोष्टीची सवय नसेल तर तो जंगलालाही घालू शकतो. सिंग म्हणजे सिंह पंजाबीमध्ये, मनमोहन सिंग याचा अर्थ सिंह आहे म्हणून मी मुद्दा सांगितला. एकदा एका माणसाला ती सवय लागली की तो त्या याच्याप्रमाणे लाचार होत असतो, नाहीतर कधीच ऑर्डिनन्स फाडल्याबरोबर दुसरा कोणीही मानी माणूस असता तरी वुड हॅव क्विट अँड यू न्यू दॅट दिस वॉज युअर लास्ट टर्म, यू वुड हॅव क्विट फोर मंथ. उलट जात असताना तरी भारतातल्या लोकांच्या मनात एक चांगली प्रतिमा निर्माण करून गेली. पण सोडा, तो शहराच्या दिशेने निघून जातो. च्या दुसऱ्या वर्षी बोंबाबोंब अरे दोन्ही सिंह पळाले, मग वाईल्ड लाईफ ऑर्डर येतात तिकडे इकडे शोधाशोध होते. चौथ्या दिवशी जंगलात पळून गेलेला पकडतात, त्याला आणून परत झूमध्ये टाकतात. दुसरा जो शहरात गेलेला असतो तो 15 दिवस झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले सापडत नाही. आणि त्यामुळे पहिल्याच्या मनात, म्हणजे जंगलातला ज्याला पकडून आणलेला असतो परत, त्याच्या मनात पहिल्याबद्दल रिस्पेक्ट वाढत असतो स्लोली. अरे 1 महिना झाला सापडला नाही, 2 महिने, मी 4 दिवसात पकडला गेला नाही, ह्याला 2 महिने, 3 महिने, 4 महिने, 7 महिने, शेवटी 8व्या महिन्यात त्याला पकडून आणतात. आणि हा त्याला अत्यंत रिस्पेक्टफुली सलाम ठोकतो आणि म्हणतो काय ग्रेट माणूस आहे तू, सी ऐसा ग्रेट नाही, तू असं काय जादू केली की तू 8 महिने पकडला गेला नाही. थोडा मी काय केलं नाही, मी गावात गेलो, गावात मोठी इमारत होती, त्याच्यावर लिहिलं होतं मंत्रालय, मी आतमध्ये घुसलो, 4थ्या मजल्याला उजव्या बाजूला फाईलचे ढीग पडले होते, मागे राहिलो 8 महिन्यात एकही माणूस फाईलच्या तुमच्या फाईल कुठे बघ, तू खाय खात होता काय? काय नाही, अजून मधून एक गव्हर्नमेंट सर्वंट पकडायचो, अजून पकडायचो
एक मिसिंग झाला म्हणून काय फरक पडतो, दुसरा सही करतोय का? सापडला कसा? एक दिवस चूक केली, चहावाल्या पोऱ्याला पकडला, त्याला खाल्ला, संध्याकाळी चहा नाही आल्याबरोबर खळबळ माजली, संपूर्ण सचिवालय जागा झालं, सगळ्यांनी बोंबाबोंब केली, पोलिसला बोलवलं, सगळे शोधाशोध झाले. मी चहाचं महत्व गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये बोलतो. त्यामुळे ब्युरोक्रसी कशी असते हे तुम्हाला कळालं. त्यामुळे डेव्हलपमेंट जे काय करायचं असेल, अल्टिमेटली द स्किल ऑफ एन ऍडमिनिस्ट्रेटर इज टू गेट द वर्क डन थ्रू द सेम ब्युरोक्रसी, सेम सो कॉल्ड करप्ट ब्युरोक्रसी. विचार करा तुम्ही. मला एकदा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एका कंपनीचे, मोठ्या कंपनीचे मॅनेजिंग चेअरमॅन आहेत, त्यांनी एकदा माझं कौतुक करत असताना 2003 असा उल्लेख केला की इज अ सीईओ ऑफ गोवा. माझ्या उत्तराच्या भाषणात मी त्यांना सांगितलं, सॉरी आय एम नॉट सीईओ ऑफ गोवा, आय एम द चीफ मिनिस्टर, पोस्ट इज मोर डिफिकल्ट दॅन सीईओ. यू कॅन चूज युअर कलिग्स, यू कॅन डिसाईड युअर सबॉर्डिनेट्स, आय कॅन नीदर चूज माय कलिग्स बिकॉज माय कलिग्स आर डिसाइडेड बाय पीपल अँड माय सबॉर्डिनेट्स आर डिसाइडेड बाय अर्लियर बॉस. सो युअर स्किल लाईज इन गेटिंग द वर्क डन थ्रू द सेम ब्युरोक्रसी which was under the leadership of Manmohan Singh totally ineffective. How do you do that? And I think there lies the secret. Manifesto tumhi BJP cha baghitla, Congress cha baghitla, ta ka motta farak padel asa nahi. Kal mi don mulakati baghat hoto, Narendra Modi ji adich parant mi jaga hoto Bangalore la, Narendra Modi chi mulakat baghitli ani na chukavta Rahul Gandhi chi mulakat. Jhop yet hoti, jabardast aali, पण तरी जा पाणी घेतलं, डोळ्याला लावलं, बसलो तिकडे. देखिये म्हटल्याबरोबर जागा व्हायचो, सुनिये म्हटल्याबरोबर. प्रधानमंत्रीच्या पदाशी तुम्ही ज्या उमेदवाराला लिंक करता त्या उमेदवाराची पूर्ण लेवल काय आहे, to be more charitable to him, I will not put him more than average. तुम्ही फक्त त्याला आडनाव गांधी आहे म्हणून सत्तेवर प्राईम मिनिस्टर करणार की काय? ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटी कुठे आहे? हॅज ही प्रूव्ड हिमसेल्फ? द वे ही अँसर्स, आय डोंट थिंक ही अंडरस्टँड्स. 10 तुम्ही राज्य केलं, 10 राज्य केल्यानंतर आज तुला देखिये सुनिये म्हणावं लागतं, तर देशाचं भवितव्य खरोखर गंभीर आहे. आणि काँग्रेसवाले जर त्याच्या नेतृत्वाला इलेक्शन लढवत असाल, तर मला वाटतं या देशाला खड्ड्यात टाकण्याशिवाय आणखी काही होणार नाही. आणि त्याबद्दल मी मोदींचं पण बघत होतो, हाऊ दॅट पर्सन अंडरस्टँड्स ॲडमिनिस्ट्रेशन अँड इवन इन अ व्हेरी ऑड क्वेश्चन हाऊ यू कुड कम आउट ऑफ इट विथ फ्लाइंग कलर्स वॉज व्हेरी एव्हिडंट. कारण आम्हाला पॉलिटिशियन म्हणून अनेकदा ऑकवर्ड क्वेश्चन विचारू शकतात इंटरव्ह्यूमध्ये, त्याला उत्तर द्यायची स्किल पण असते, ती सुद्धा तुमची क्वालिटी दाखवते. आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो की इट इज अ डिफरन्स इन एक्झिक्युशन दॅट मॅटर्स. बी जे पीचा मॅनिफेस्टो, काँग्रेसचा मॅनिफेस्टो तुम्ही समोर आणला, स्वप्न अनेक असू शकतात, स्वप्न पडायलाच पाहिजे, स्वप्न असल्याशिवाय तुम्ही परफॉर्मन्स कुठे करणार? पण स्वप्नाच्या नावाखालती जर तुम्ही झोपून राहिला तर स्वप्न काय तुमची परफॉर्मन्सला हे करणार नाही. यू हॅव टू अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ एव्हरी आस्पेक्ट. मला एक गोष्ट आठवते, एका गावात एक शेठजी राहत होतो मारवाडी, आणि त्याचा एक वॉचमॅन होता. म्हणजे स्वप्न कधी बघावीत, कशी बघावीत, त्याचं हे उदाहरण आहे. त्याचा एक वॉचमॅन होता. एक दिवस शेठजी सकाळी 5:30 उठून बाजूच्या गावाला जायला म्हणून रेल्वे स्टेशनकडे जात होते. याने शेठजींना अडवलं, म्हणाल तुम्ही रेल्वेने जाऊ नका, तुम्ही आज गाडी घेऊन जा. आता गाडी घेऊन जा म्हणजे कॉस्टली, पेट्रोल महाराष्ट्रात असल्यामुळे पेट्रोल भरपूर रेट महाग होते. गोव्यात असतं तर एखाद्या गाडी घेऊन गेला असता. पण त्याने विचार केला की हा जर असा सकाळी सकाळी उठून निगेटिव्ह वाईब्स देतोय तर कशाला जा एक दिवस ट्रेनमध्ये, गाडी घेऊन जाऊया. म्हणून गाडी घेऊन गेले. गाडी घेऊन गेल्यानंतर त्याला लक्षात असं झालं, नंतर थोड्या वेळाने माहिती मिळाली की ज्या ट्रेनने ते जाणार होते त्या ट्रेनला अपघात झाला आहे, आणि ती सगळा डबा नदीमध्ये पडून एकूण एक लोक वाचले. सो ही अंडरस्टूड दॅट दिस मॅन सेव्ड इज लाईफ.
ह्या वॉचमॅनने आपले जीवन वाचवलं. पण आल्याबरोबर त्यांनी पहिल्यांदा आत गेला, तिजोरी उघडली, 10,000 रुपये काढले आणि ते त्या वॉचमॅनला दिले आणि त्याला बक्षीस म्हणून दिले आणि त्याला विचारलं की तू का मला अडवलं सकाळी. वॉचमॅन सांगितलं नाही, मला सकाळी सकाळी पहाटे पहाटे स्वप्न पडलं, ती गाडी ऍक्सिडेंट होते आणि पहाटेची स्वप्न खरं होतं. शेठजी आत गेले, परत परत 10,000 आणून दिले आणि तुला हे 3 महिन्याचे नोटीस पिरियड, तू उद्यापासून कामावर नाही. लक्षात आलं, सकाळी सकाळी स्वप्न पडायला तू वॉचमॅन कशाला, स्वप्न पडले म्हणजे तू झोपला होतास. आणि जो माणूस जे काम दिलेलं असतं त्यावेळी झोपलेला असतो त्याला त्या कामावर ठेवणं बरोबर नाही. काँग्रेसवाल्यांनी गेले 10 वर्ष ज्या पद्धतीने लूट मारलेली आहे ते देशाच्या खजिन्याची, त्याचे सगळ्यांचे परिणाम आपल्याला भोगायला भेटत. मग गोव्यामध्ये पेट्रोल 60 रुपये, मला अनेक जण सांगत होते तू वॅट कसं रिड्यूस केलं, महाराष्ट्रात का रिड्यूस करू नये. मला वाटतं रिड्यूस करावं महाराष्ट्राने, पण सगळ्यांना शक्य होईल असं नाही. पण मोदी जर केंद्राला आले तर पेट्रोल महाराष्ट्राने वॅट न कमी करताही कमी होऊ शकतो. वाजपेयीच्या वेळी 37 रुपये असलेला डॉलर 67 पर्यंत वर गेला आणि आता मोदी येत आहेत म्हणून कळल्यावर तो परत 60 पर्यंत खाली आलाय. आणि मला खात्री आहे की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने परचेस पॉवर पॅरिटी, डॉलरची व्हॅल्यू अराउंड 25 to 30 रुपये, डॉलर इज दॅट लो, पण ॲक्च्युअल इम्बॅलन्स असल्यामुळे डॉलर आज 60 रुपये. भारतीय जनता पक्षाच्या सरकारनंतर तो 55 का होऊ नये, 50 का होऊ नये. तो जर 50 झाला तर 60 रुपयावर 10 रुपये म्हणजे 16% पेट्रोल आपोआप कमी होऊ शकतो. ही गोष्ट लक्षात ठेव. म्हणजे एखाद्या इकॉनॉमिक पॉलिसीचा किंवा करप्शनचा संबंध आपल्याला लागणाऱ्या भाववाढीशी डायरेक्ट असतो. देशाचा तिजोरी म्हणजे खजिना या लोकांनी लुटून खाल्ला, इतक्यापर्यंत खाल्ला की ती भरायला लोकांच्या खिशातनं पैसे जास्त सरकारला द्यावे. कुठे आता साधी गोष्ट आहे की कोळसा स्कॅम, कोल स्कॅम, आपल्याला वाटतं यांनी 1.5 लाख कोटी खाल्ले एवढंच वाटतं आपल्याला. त्याचा परिणाम माहीत आहे काय येतो, सगळे कोलमध्ये टोटल एक्स्ट्रॅक्शन सुप्रीम कोर्टने बॅन लावलं. ते आमच्या कोर्टाला पण एक सवय आहे, ते सगळ्या गोष्टीला बॅन करणं हे सोल्युशन आहे असं त्यांनाही वाटतं. म्हणजे चोरी होत असेल ते चोरी थांबवायला पाहिजे. बॅन इज नॉट द सोल्युशन फॉर द थेफ्ट. लिगल गोष्टी चालू राहिल्या पाहिजे, इलिगल गोष्टी पण त्यांच्या आता आतपा त्यांनाही निरुपयोग. बरेचदा दे आर ऑल्सो हेल्पलेस बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू आयडेंटिफाय व्हॉट इज स्कॅम अँड व्हॉट इज नॉट पार्ट ऑफ द स्कॅम. फुल कोल इंडस्ट्री इज इन डोल्ड्रम. ग्रोथ हॅज स्टॉल्ड इन ग्रोथ कोल प्रोडक्शन. रिझल्ट इज ऑल पॉवर प्लांट्स टुडे आर रनिंग ऑन इम्पोर्टेड फूड. 1500 रुपये टन असलेला भारतीय कोळसा, त्याच्यामध्ये थोडी ॲश कंटेंट जास्त असते, वर्सेस 8,000 रुपीज इम्पोर्टेड कोल, दॅट इज वाय यू आर पेईंग थ्रू युअर नोज फॉर द पॉवर. सो यू आर ऑल इम्पॅक्टेड बिकॉज ऑफ इट. मायनिंग बॅन झालं आणि कोळसा इम्पोर्ट झाला, आयर्न ओर इम्पोर्ट व्हायला लागली, देशाला $30 बिलियनच्या ट्रेड डेफिसिटला समोर जावं लागलं. परिणाम डॉलर उतरला, रुपया कमी झाला आणि डॉलर वाढला. म्हणून या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक एकामेकाशी इंटरलिंक्ड आहेत आणि त्यामुळे आज जर देशामध्ये आपल्याला जर चांगलं आर्थिक धोरण, डिसिजन मेकिंग गव्हर्नमेंट, यांनी सांगितलं अनेक गोष्टी सांगितल्या, मी सांगतो, रेग्युलेटर मेकॅबद्दल लायसन्स राज काढलं आणि आज रेग्युलेटर राज टाकून दिले. प्रत्येक गोष्टीत रेग्युलेटर, त्याला इतक्या अडचणी, प्रचंड अडचणी निर्माण केलेल्या आहे की कोणालाही बिझनेस करावा असा वाटू नये. म्हणजे मी हा अनुभव स्वतः घेतला आहे, पॅरलली घेतला आहे, कारण माझा व्यवसाय आहे. त्यामुळे माझ्या व्यवसायामध्ये एखादा फॅक्टरी सेटअप करायची असेल तर 1.5 वर्ष या रेग्युलेटरी मेकॅनिझममुळे लागू शकतं. म्हणजे सगळे लिगल जर गोष्टी करायच्या असेल, हे याचा अनुभव मी स्वतः घेतला आहे. मुख्यमंत्री असताना घेतला आहे, ऑब्व्हियसली माझा व्यवसाय हा वेगळा विषय, पण म्हणजे एखादा माणूस जर व्यवसाय करणार असेल तर तो अवॉइड करतो. म्हणजे एंटरप्रिनर स्किल इज स्किल ना, हाऊ डू यू प्रोमोट इट,
regulating has to be there. Unregulated business does not satisfy many of the conditions, environment damage, अनेक गोष्टी असू शकतात. पण मला वाटतं क्विक सोल्युशन्स अँड क्विक डिसिजन्स दॅट इज वॉट इज रिक्वायर्ड इन द गव्हर्नमेंट. द करंट गव्हर्नमेंट इज टोटली पॅरलाइज अँड इज नॉट इन पोझिशन टू टेक डिसिजन्स. त्यामुळे आज एक वेगळं सरकार आणणं हे आवश्यकता आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा मॅनिफेस्टो हा मॅनिफेस्टो विथ डिलिव्हरी आहे. इट्स अ प्रॉमिस अँड नॉट अलोन, बिकॉज गोव्यामध्ये आता आम्ही जेव्हा प्रॉमिस केलं होतं 2 वर्षानंतर आज 22% वोटिंग वाढलं खरं. मला वाटतं 22% वाढायचं कारण 10% मे बी इज बिकॉज ऑफ मोदी इफेक्ट, मे बी 12% प्रॉबेबली 12% इज बिकॉज ऑफ द पॉझिटिव्ह वाईब्स बाय द स्टेट गव्हर्नमेंट. सो दॅट रिझल्टेड इन टू 22% इन्क्रीज इन पार्लमेंट पोल इन गोवा. सो आय थिंक दॅट वी नीड अ गव्हर्नमेंट विच विल ऍक्च्युली एक्झिक्यूट द मॅनिफेस्टो रादर दॅन द फिजिकल पॉईंट्स इन द मॅनिफेस्टो. मेनी टाइम्स टीव्हीवर डिस्कशन होतं फिजिकल मॅनिफेस्टोचे पॉईंट्सबद्दल. त्यामध्ये बीजेपीज एजेंडा इज अन एजेंडा, इट्स अ ड्रीम ऑफ फ्युचर, इंडिया फर्स्ट कॉन्सेप्ट with promise of execution. I think that is the hallmark of Bharatiya Janata Party's development agenda. Mala sangayacha mi sangitlele aahe konala prashna vicharayacha vicharchu. What do you plan for sustainable environment policy? This is the question from Mrs. Dr. Vibhuti. The mining industry madhe whenever you do any activity it's going to cause problem. Your breathing also pollutes the environment. So mining is a damaging environmentally, but it's also required for the development of the economics. So you do sustainable mining by ensuring that whatever damage you do has to be properly covered up. I'll not go into detail, there are mechanisms of backfilling and many more. But I feel that it is possible, it's not impossible. In fact, till 2005, Goa did not have the problem of unsustainable, uncontrolled mining. It was greed which resulted into the problem after 2005. Goa madla mining che vishay asyamule lokancha prashna asa ek ok asava. Ajun ek vishay asa hota ki kolsa ghotala tyachyatun utkhanan band zala. उत्खनन बंद झाल्यानंतर वीज निर्मिती बंद झाली. वीज निर्मिती बंद झाल्यानंतर उद्योग पॅरलाइज झाले. परिणामतः सायकल पूर्णतः थांबलंय. हा त्याच विषयाशी परत रिलेटेड असल्यामुळे सस्टेनेबल पॉलिसीच्या दृष्टिकोनातून या कोळसा घोटाळ्यावरती नेमकं उत्तर पॉलिसी मॅटर म्हणून कसं दिलं जाणार आहे? नेमकं उद्देश कोळसा घोटाळ्यामध्ये जर तुम्ही बघितलं असेल तर जी लोक चार्जशीट होत आहेत ती सगळी काँग्रेसची चांगली पॉवरफुल असलेली मंडळी चार्जशीट होत आहेत. इन स्पाईट ऑफ फॅक्ट दॅट गव्हर्नमेंट इज ऑफ द कॉंग्रेस, दॅट मीन्स इट वॉज मोर ऑफ अ डोल बेनिफिट टू द पर्सन. देर हॅज टू बी क्लिअर पॉलिसी ऑन द अलॉटिंग नॅचरल रिसोर्सेस. देर कॅन बी अ व्हेरी क्लिअर पॉलिसी बाय विच इन सर्टन केसेस ऑप्शन कॅन बी फॉर्म्युला, नॉट ऑल केसेस. बट वन थिंग आय टेल यू, सरकारी यंत्रणा म्हणजे सरकारी कॉर्पोरेशन करून ते मायनिंग करणं इज अ लास्ट सोल्युशन. द वर्स्ट सोल्युशन इज दिस, बिकॉज यू विल गेट ऑल करप्शन इन दॅट कॉर्पोरेशन अँड देन लोकांचे पैसे दुसरे कोणतरी उभारतात. प्रायव्हेट सेक्टरचा ट्रान्सपरंट मेथडनी जर तुम्ही अलॉटमेंट केली तर मला काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठेच वाटत नाही. कोळसा घोटाळ्यामध्ये कोळसा उत्खनन थांबलं, एक्स्ट्रॅक्शन थांबलं आणि इम्पोर्ट चालू झाला, त्याची कॉस्ट हाय, त्यामुळे पॉवर कॉस्ट वाढली, त्याचा आउटपुट आहे. पण ते इमिजिएटली चालू झालं पाहिजे ज्या जागेवर म्हणजे यू कॅन प्री क्वालिफाय सर्टन पीपल विथ कॅपेबिलिटीज, बिकॉज अल्टिमेटली दिस इज अ हाय कॅपिटल इंटेन्सिव्ह इंडस्ट्री. त्यामुळे अशाच कंपनीला त्या ऑप्शनमध्ये भाग घेता येईल की ज्या कंपनीला फायनान्शियल ती कॅपॅसिटी असेल. म्हणजे ट्रान्सपरन्सी अँड ऑप्शनिंग डज नॉट मीन इज ऑप्शन फ्री फॉर ऑल. टुमारो पर्सन हू डझंट हॅव 10 crores ऑल्सो इफ यू ऑप्शन टेक्स अ ऑप्शन अँड कोट्स अ हाय प्राईस, व्हॉट इज द यूज? सो यू शुड फर्स्ट बी एबल टू आयडेंटिफाय
industries which are capable of raising that capital and do the extraction, then you can have penalties for delays beyond a certain limit and auction it based on ton, royalty payment per ton. So you get maximum revenue out of it, but there has to be transparency and a fixed policy. Why Indian government is so soft about terrorists? Why they are bothered about human rights pressure? Do BJP have thought about any strict laws against terrorism? मन पॉवरफुल जर असलं तर मग तलवार आहे मनगटामध्ये की नाही याचा सुद्धा फरक पडत नाही. तुमचं मन सशक्त असलं पाहिजे. सो इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट इज देअर स्ट्रॉंग. आय डोंट थिंक एनी टेररिझम ऍक्टिव्हिटी विल फ्लरिश. आम्ही टेररिझमकडे बघत असताना त्याला रिलिजियस कलर लावतो. वेदर इज हिंदू मुस्लिम ऑर कॅथलिक ऑर एनी अदर रिलिजन, अ टेररिस्ट इज अ टेररिस्ट, इज अँटी नॅशनल. वी हॅव टू हॅव ओनली टू डिफरन्शिएशन, नॅशनलिस्टिक पर्सन एनी रिलिजन अँड अँटी नॅशनल पर्सन. आय थिंक दॅट डिफरन्शिएशन टू बी क्लिअर. क्वेश्चन रिगार्डिंग इंडस्ट्रियल अँड आय टी डेव्हलपमेंट विच इज सेंट्रलाइज इन फ्यू सिटीज इन इंडिया. What is the exact policy of the BJP government if they want to decentralize the things? Prashna koni vichara nav dila nahi hai. Decentralization sagyach industrial la jamel asa nahi. Pan mala vatta industrialization karta ja prakarchi atmosphere tayar keli pahije ti atmosphere sadhya deshamadhye nahi hai. Mhanje jevha ekhada पॉलिटिशियन उल्लेख करत असताना असा उल्लेख करतो की तुमचे याच्यावर संबंध काय, तुमचे त्याच्यावर संबंध काय. इंडस्ट्री इंडस्ट्रियलिस्ट म्हणजे बरोबर काहीतरी चांगले संबंध असणं म्हणजे काही चुकीचं आहे अशा रीतीने उल्लेख करतो. मला वाटतं तेव्हा इंडस्ट्री इज रिक्वायर्ड फॉर जनरेशन ऑफ एम्प्लॉयमेंट, हाऊ आर यू गोइंग टू डू इट अदरवाईज. आय ओनली से दॅट इट हॅज टू बी थ्रू अ ट्रान्सपरंट पॉलिसी मॅटर. काल मोदींनी त्याचं अडाणीचं उत्तर क्लिअरली सांगितलं की एनी वन कॅन कम अँड हॅव द सेम बेनिफिट वॉट अडाणी हॅज गॉट. वॉट इज रॉंग इन दॅट इफ यू हॅव अ पॉलि अँड देर इज अ सुप्रीम कोर्ट डिसिजन. आय हॅव रेड दॅट दे हॅव इन फॅक्ट सेट दॅट द गुजरात गव्हर्नमेंट्स हाऊसिंग पॉलिसी इज वन ऑफ द बेस्ट पॉलिसी. इट्स ट्रान्सपरंट अँड दो इट मे नॉट हॅव दॅट ऑप्शनिंग ऑर दॅट काइंड ऑफ क्लॉज, स्टील इट इज अ गव्हर्नमेंट पॉलिसी अँड ओपन टू एव्हरी वन विथ द सेम पॅरामीटर्स. So I see, we see nothing wrong in that. There is a very clear judgment on that. And they have upheld the policy as one of the very good policy. Though there may be non-competition clause in that policy. Because you can't have competition everywhere. In particular, for example, in particular area, sometime, people in the initial phase may not come. Because it's a new development. Suppose you are developing a township. Pahilya don teen exercise la konat participate hona nahi. You will have to push it by giving it to some people. Once it becomes popular, everyone will start coming in. Then the first allotment will look like to be a very cheap allotment. So that is a risk he took. He invested money at that risk. So this is a policy which you can satisfy. इंडस्ट्रियल पॉलिसी ऑल्सो कॅन बी ऑन सिमिलर लाईन्स. बेसिकली मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की सगळ्यात मी डिटेलमध्ये जात नाही, पण सगळ्यात महत्त्वाचा भाग हा एक्झिक्युशनचा राहणार आहे. त्याच्यामध्ये अडचणी काय येतात, या अडचणी सरमाऊंट कशा करायच्या आणि इन अ गिवन टाइम फ्रेम हाऊ डू यू कम ओव्हर द डिफिकल्टीज, दॅट इज अ हॉलमार्क ऑफ एनी पॉलिसी. इन्कम टॅक्स काढून टाकायचा. आता माझं म्हणणं काय आहे, तुम्ही इन्कम टॅक्स काढून टाकण्यापेक्षा सर्व्हिस टॅक्स काढून टाकला तर सगळ्यांना बरं होईल. कारण काय, मी जर सर्व्हिस केली कुणाकडं तर मला सर्व्हिस टॅक्स नाही आहे. म्हणजे ॲज अन एम्प्लॉई इफ आय वर्क समवेअर आय डोंट हॅव टू पे सर्व्हिस टॅक्स. बट इफ आय रेंडर सर्व्हिसेस टू एनीबडी
there is a service tax. Does it mean that government has a control over my services, my personal skill? दोन मिनिटात काढून टाकणार टाकता येणार नाही. कारण 2 लाख कोटी रुपये त्याच्यातलं उत्पन्न सध्या मी यू हॅव क्रिएटेड युअर डिपेंडन्स ऑन इट. मला मी सांगतो मायनिंगवर 10 वर्षापूर्वी मी जेव्हा मुख्यमंत्री होतो ते मायनिंगवर डिपेंडन्स सरकारचं नव्हतं. पण गेल्या 5 वर्षात रॉयल्टी वाढवली, मायनिंग क्वांटिटी वाढली, त्यामुळे गोवा सरकारचं सुद्धा आर्थिक जमा डिपेंडन्स मायनिंगवर तयार झालं. आणि मला जेव्हा अचानक 2500 कोटी वर्षाला स्टॉप झाले, 25% ऑफ माय रेव्हेन्यू गॉट ब्लॉक, आय नो टू थ्रू व्हॉट हेल आय हॅव गॉन टू कीप माय गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑन, अवर अश्युरन्सीज ऑन, आय हॅव मॅनेज दॅट. म्हणजे मी ते मॅनेज केलं कारण मला फायनान्सेस चांगले जमतात म्हणून. पण नॅशनली एवढा एका झटक्यात, बट आय अग्री विथ युअर व्ह्यू पॉईंट. सो इट मे टेक सम टाइम. नो, रेड्यूस द रेट पेक्षा रेड्यूस द स्कोप. दॅट इज व्हॉट आय वी आय यू आयडेंटिफाय 25% ऑफ द एरिया विच गिव्ह यू 80% ऑफ द रेव्हेन्यू अँड लिव्ह आउट द बॅलन्स 75%. अरे कोण तुम्ही लग्न करायला गेलं तर हॉलला सर्व्हिस टॅक्स भरावा लागतो. नशीब माझं भटजीच्या सर्व्हिसवर. पुढचा प्रश्न अभिजित बोंगाले, मॅनेजमेंट अँड आय टी कन्सल्टंट. कोण आहे हात वर करा फक्त. ओके, द क्वेश्चन इज हाऊ वी कॅन ब्रिंग ट्रान्सपरन्सी इन गव्हर्नन्स अँड हाऊ कॅन वी बिल्ड वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर इन इंडिया ॲज कम्पेअर टू डेव्हलप्ड कंट्रीज. पॉलिसी फ्रेमवर्क जर चांगले असले तर ट्रान्सपरन्सी इज अँड फॉलो आउट ऑफ पॉलिसी फ्रेमवर्क. दॅट मीन कॅन डिलिव्हर मोर ट्रान्सपरंट गव्हर्नमेंट अँड ऑब्विसली दॅट विल एलिमिनेट करप्शन टू अ लार्ज एक्सटेंट. आय कॅन टेल यू मेनी एक्झाम्पल्स, बट वन स्मॉल एक्झाम्पल इज वेर एव्हर गव्हर्नमेंट पेज फॉर मेनी सर्व्हिसीस इन गोवा, इन मेनी केसेस वी हॅव स्टार्टेड आस्किंग फॉर सर्टिफिकेट फ्रॉम द बेनिफिशरी ऑफ परफॉर्मन्स. इफ द बेनिफिशरी सर्टिफाईज दॅट वी आर सॅटिस्फाईड विथ द सर्व्हिसीस गव्हर्नमेंट पेज, वी रिअलाइज दॅट सर्व्हिसीस प्रोव्हाइडेड गेट्स इम्प्रूव्ह ऑटोमॅटिकली. गव्हर्नमेंट पे करतं पण सर्टिफिकेट इश्यू करतं बेनिफिशियरी. समजा एखाद्या कॉलनीमध्ये साफसफाईचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तर कॉलनीची मंडळी सर्टिफाय करणार की त्याने चांगलं काम केलं आहे, त्याच्यानंतर त्याचं बिल पे होणार. आता कसं होतं, आता इंजिनियर सर्टिफाय वाय द वर्क डज नॉट हॅपन. बरोबर, गव्हर्नमेंट स्पेंड सो मच मनी कचरा लिफ्ट करण्यात. तुमची म्युन्सिपॅलिटी तर तुम्हाला मी सगळ्यात मोठं गोष्ट सांगतो, कचऱ्यामध्ये जेवढं सोनं जडलेलं आहे तेवढं सोन्यामध्ये नाही. तुम्ही पाहिजे तर म्युन्सिपॅलिटीच्या कचरा डिपार्टमेंट, घनकचरा डिपार्टमेंटला विचारा, ते किती पैसे देतात याचं उत्तर कोण. कारण ऑडिटर कुठेही जातो पण कचऱ्याच्या ढिगाऱ्याकडे जाऊन चेक करत नाही किती कचरा आणला. ते ती घाण येते तिकडे कोण जात नाही. त्यामुळे 10 टन टाकला की 20 टन टाकला इन्स्पेक्टर जे लिहून सही करेल ते खरं, पण तो काढला नाही तरी काय फरक पडत नाही. काढला तो 10 टन होता, उरला तो 10 टन आहे. त्यामुळे कचऱ्याच्या याच्यामध्ये पैसा प्रचंड आणि भानगडी प्रचंड असतात. पण तुम्ही उद्या कॉलनीने सर्टिफिकेट द्यायला लावलं कॉलनीला की आमच्या कॉलनीतला गेले महिनाभर कचरा डिपार्टमेंट कॉन्ट्रॅक्टरने सारखा मनासारखा उचललेला आहे, हे सर्टिफिकेट ऑफ सॅटिस्फॅक्शन म्हणतो मी. सर्टिफिकेट ऑफ सॅटिस्फॅक्शन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पैसे कॉन्ट्रॅक्टरना मिळणार नाही असं जर ठरवलं तर तुम्हीच विचार करा की कॉन्ट्रॅक्टर कचरा काढेल की नाही. त्याला पैसे काढता येईल कारण तुम्ही काय वजन तोलायला नाही आहे. त्यामुळे तो इन्स्पेक्टर काय जे 10-15 टन करू शकेल पण कमीत कमी साफ तरी होईल. तर नेक्स्ट क्वेश्चन फ्रॉम मिस्टर अश्विन कुमार उपाध्ये. बीजेपी विजन टुवर्ड्स एक्सटर्नल फॉरेन अफेअर्स इन टुडेज सिनेरियो इज बेसिकली फ्रॉम किर्लोस्कर वर्किंग फॉर. मी एवढंच म्हणेल, युअर पोझिशन शुड बी
respect with fear to the laborers. Today it is neither respect nor fear. अशी परिस्थिती आहे. त्याच्या पलीकडे मी काय फॉरेन पॉलिसीवर एक्सपर्ट नसल्यामुळे आय नॉट लाईक टू इंडल्ज इन इट, बट आय विल ओनली से दॅट इट शुड बी द नेबर्स शुड बी क्वाईट फिअरफुल अबाउट द स्ट्रेंथ ऑफ इंडिया बट विथ रिस्पेक्ट. फिअर आउट ऑफ रिस्पेक्ट, नॉट आउट ऑफ थ्रेट्स. आपल्या देशामध्ये शेतीमालाचं उत्पादन मूल्य जाहीर केलं जातं. वास्तविक आता शेती निसर्गावर अवलंबून आहे. गव्हाचं तांदळाचं शेतीमूल्य जाहीर केलं जातं आणि जे उत्पादन केलेल्या वस्तू आहेत त्याच्यावरती MRP छापायची कंपल्शन केलेलं आहे. MRP किती छापावी याच्यावरती बंधन नाही. त्याच्याबरोबर जर का उत्पादन मूल्य छापायचं जर का सरकारने कंपल्शन केलं तर नफ्याचं प्रमाण कमी होऊन ग्राहकांना वस्तू स्वस्त मिळतील का आणि आपलं या संबंधात धोरण काय असेल? मला वाटतं ते एक भरपूर सिरियस आणि गहन प्रश्न आहे. पण फूड याच्या संदर्भात माझं एक मत आहे. फूड कॉर्पोरेशन प्रोक्युअरमेंट जे करतं ते प्रोक्युअरमेंटमधलं 30-35% माल खराब होतो. मी परवा पंजाबमध्ये होतो, शेतामध्ये स्टॉक केलेलं आहे. म्हटलं एक दिवस जर पाऊस पडला तर सगळं ते खराब होऊन जाईल. त्यामुळे प्रोक्युअरमेंट एकतरी तुमचं फूड कॉर्पोरेशनचं मॅनेजमेंट चांगलं असलं पाहिजे किंवा सरकारने डायरेक्ट प्रोक्युअरमेंटमध्ये लिमिटेड क्वांटिटीमध्ये जावं. वरची क्वांटिटी तुम्ही मार्केटमध्ये विका, आम्ही तुम्हाला डिफरन्स देतो. गोवा सरकार तसं वी पे द डिफरन्स. आय डोंट बाय एनी ऑफ द ग्रेन्स बट वी हॅव डिक्लेअर्ड फिक्स प्राईस फॉर लॉट ऑफ थिंग्स. वी पे देम द डिफरन्स ऑन द सेल. म्हणजे रजिस्टर्ड याच्यामध्ये ग्रेनरीमध्ये जिकडे ते विकतात, समजा आम्ही 17 रुपये पॅडीला डिक्लेअर केलं आहे, त्यांनी 12 रुपयाला पॅडी विकली तर आम्ही 5 रुपये त्याला काढून हे देतो, कॅश ट्रान्सफर टू देअर अकाउंट. वी डोंट बाय द पॅडी बिकॉज वी डोंट हॅव कॅपॅसिटी. प्रश्न असा आहे की ज्या वस्तू उत्पादन मूल्य केलं जातं, साबण म्हणा अमुक म्हणा, त्याच्यावरती 2 रुपयाच्या साबणावरती 22 रुपये MRP छापली जाते, तर ते उत्पादन मूल्य त्याच्यावरती छापण्याची सक्ती आपलं सरकारला होईल का? नाही, या संदर्भात मला वाटतं काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. कारण उत्पादन मूल्य कुठल्या लिमिटवर वगैरे, पण कल्पना ही वाईट नाही आहे. कारण आणि MRP जर छापायचा असला तर त्याला काहीतरी लिमिटेशन टू द प्रोडक्शन कॉस्ट असली पाहिजे. म्हणजे इट कॅन बी 30% अबव प्रोडक्शन कॉस्ट वगैरे असेल तसं करता येईल. उत्पादन मूल्य छापण्यामध्ये थोडेसे धोके आहेत कारण टॅक्सेशन अजूनही वेगवेगळे आहेत, त्यामुळे मग लोक भांडत बसतात. तो एक प्रॉब्लेम असतो. तो म्हणजे काही लोक मग त्याच्यावर तुमचं उत्पादन 2 रुपये आहे, तुम्ही 5 रुपयाला का विकतो, त्याचं उत्तर कुठे देत बसणार. त्यापेक्षा बेस्ट इज MRP रिस्ट्रिक्शन लिमिटेड टू द उत्पादन मूल्य असं काहीतरी करतात. ॲडव्होकेट AM सुतवणे, त्यांचा प्रश्न आहे, व्हॉट स्टेप्स विल बी टेकन फॉर सिम्प्लिफाईंग द लीगल सिस्टम अँड मेक इट मोर इफेक्टिव्ह इन पर्टिक्युलर रिलेटिंग टू क्राईम्स अगेन्स्ट विमेन अँड चिल्ड्रन. बोलतो बरोबर. सुप्रीम कोर्टने एक निर्णय दिला की पॉलिटिशियनचे काही ती केसेस, करप्शन केसेस एका वर्षात संपवल्या पाहिजे. स्वतः सुप्रीम कोर्टमध्ये मला माहिती आहेत केसेस 8-8 वर्ष पडलेले आहेत. म्हणजे खालच्या कोर्टला सांगायचं आणि आपल्या कोर्टमध्ये किती केसेस आहेत करप्शनच्या, सगळ्या तुम्ही वर्षात द्यायला सुरुवात करा आणि मग दुसऱ्यांना सांगा. ते मला एका साधूची आठवण होते. साधूकडे एकदा मुलाला गुळ खायची सवय होती म्हणून बाप त्याला आपल्या गुरुकडे घेऊन गेला आणि गुरुला त्याने सांगितलं हा उठसूट गुळ खातो, त्याला काहीतरी उपचार द्या. गुरु म्हणाला ठीक आहे पुढच्या शनिवारी या. असं दर शनिवारी तो त्याला पुढच्या शनिवारी असं 3 महिने चालू होतं. शेवटी 3 महिन्यानंतर मुलाला त्याने जवळ बोलवला, पाठीवर थोपटल्यावर म्हटलं की गुळ जास्त मुला खाऊ नये, एवढं सांगितलं, उपदेश केला आणि गेला. वडिलांनी विचारलं एवढा उपदेश करायला तुम्ही 3 महिने दर शनिवारी मला बोलवता काय? तो म्हणाला काही नाही त्याच्यामध्ये, मी पण स्वतः गुळ खात होतो, पहिल्यांदा मी थांबवला खायला, मग त्याला उपदेश करतो. तसं थोडंसं मला वाटतं कोर्टांचं अनेकदा होतं की एक म्हणजे फास्ट केसेस करणं ह्याच्याकरता अनेक उपाय करावे लागेल. त्याच्यामध्ये मला वाटतं थोडीशी आमची क्रिमिनल लॉ सिस्टीम पण थोडी बदलावी लागेल. उठसूट तारखा घेतात कंटिन्युअसली आणि काही कुठल्याही गोष्टी, मी एक थोडासा प्रयोग गोव्यामध्ये केला आहे, काही मॅटर्स मी
हे अपील मध्ये जात नाही. शिक्षा जर 2 वर्षापेक्षा कमी असेल तर मी वरच्या कोर्टमध्ये अपीलमध्ये जात नाही. शिक्षा 5 वर्षापेक्षा कमी असेल तर हायकोर्टच्या पलीकडे जात नाही. सुप्रीम कोर्ट आम्ही डिसिजनच घेतला की ताई जायचं म्हणजे वी ड्रॉप व्हॉट एव्हर द डिसिजन इज गिव्हन बाय डिस्ट्रिक्ट कोर्ट वी एक्सेप्ट इट अँड कीप इट. सेकंडली ओम्बुड्समॅन म्हणून मी गव्हर्नमेंट सर्वंट्सना अपॉइंट केला आहे ज्याच्या अंतर्गत सर्व्हिस मॅटर्स आर सेटल्ड बाय ही मोस्ट. त्यामुळे सर्व्हिस मॅटर गोव्यामध्ये जवळजवळ कोर्टामध्ये नाहीच आहे, एक दोनच काहीतरी म्हणजे. सो यू कॅन हॅव ऑल्टरनेटिव्ह सिस्टीम ऑफ जस्टिस ऑल्सो. दीपक दिसा, पुण्याशी संबंधित प्रश्न आहे. नाव डेज वी आर वी पुणेकर आर फेसिंग लॅक ऑफ सिक्युरिटी लाईक थेप्स रोड ऍक्सिडेंट टीजिंग एक्सेट्रा. वॉट काइंड ऑफ मेजर्स विल बीजेपी गव्हर्नमेंट टेक इफ दे कम इन पॉवर. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इकडे आहे जो मुद्दा काल मोदीजीने आपल्या याच्यामध्ये सांगितला आहे मी हे करतोय. प्लीज अंडरस्टँड द डिफरन्स बिटवीन अ डिसिप्लिन अँड लॉ अबाइडिंग गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंट विच इज व्हेरी स्ट्रिक्ट ऑन लॉ अँड डिसिजन अँड डिसिप्लिन इज मेंटेन बाय गव्हर्नमेंट इज नॉट डिक्टोटोरियल गव्हर्नमेंट. आजकाल अशी सवय झालेली आहे की जे सरकार एखादे कायदा इम्प्लिमेंट करण्यास जातं किंवा फोर्सेसमध्ये किंवा पोलीसमध्ये कुठे डिसिप्लिन एस्टॅब्लिश करण्यासाठी जातं त्यांच्यावर आरोप ऑटोक्रसीचे होतात अनेकदा. त्यामुळे मला वाटतं पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे की या सगळ्या गोष्टी जर कंट्रोलमध्ये आणायच्या असतील तर गव्हर्नमेंट्स विल हॅव टू एन्श्युअर इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ अँड डिसिप्लिन इन फोर्सेस ऑल्सो. आजकाल पोलीसचं कोण ऐकत नाही, पोलीसने आत केला तरी खालून मोटरसायकलला निघून जातो म्हणजे मी बघितलेलं आहे बिंदात जातात. अशाला जर शिक्षा केली तर दॅट इज नॉट समथिंग अगेन्स्ट, इट्स नॉट अँटी डेमोक्रॅटिक. आपण बऱ्याचदा डेमोक्रसी आणि डिसिप्लिन याचं कन्फ्युजन करतो. मला वाटतं गव्हर्नमेंट शुड इम्प्लिमेंट लॉज स्ट्रिक्टली अँड विथ डिसिप्लिन. सो फॉर देअर विल हॅव टू बी सम डिसिप्लिन विथइन द गव्हर्नमेंट सिस्टम. करप्शन इज सो डीप रूटेड, मनी पॉवर इज सो स्ट्रॉंग. व्हॉट इज द अप्रोच टू एलिमिनेट इट इफेक्टिव. सर अजून एक ॲड करतो त्याच्यामध्ये, कालपासून मला जो प्रश्न पडला आहे याच विषयातला, याने विचारलं आहे करप्शन एलिमिनेट कसं होईल. काल आमच्याकडे बातमी सगळीकडे वाचली छोटी होती, आतल्या पानावर होती. पुण्यापासून पंढरपूरपर्यंत एका जाणाऱ्या कारला अडवलं आणि 15 कोटी रुपये तिच्यात सापडले. आणि महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्याने इलेक्शन कमिशनला दम दिलेला आहे की इलेक्शन संपल्यानंतर इलेक्शन कमिशनच्या राईट्समध्येच सुधारणा करावी लागेल, रस्त्यावरती जाणाऱ्या गाड्या अडवून तपासणी करणं हे योग्य आहे का. एकीकडे आम्ही करप्शन एलिमिनेट करण्यासाठी विचार करतोय आणि आमचे नेते त्याच वेळेला करप्शनच्यासाठी जाणाऱ्या गाड्यांमधनं पैसे जर चेक केलेत तर इलेक्शन कमिशनच्या अधिकारांवर गदा आणण्याचा विचार करतायत. बीजेपी या विषयामध्ये नेमका काय स्टँड घेणार आहे? व्हेरी सिम्पल आहे, एलिमिनेट द पॉलिटिशियन. नॉट फिजिकली इलेक्शन कमिशन माझ्यावर भाषण करायला बंदी घालू शकतो. एलिमिनेट शब्द वापरला म्हणून मी एलिमिनेट हा इलेक्शनच्या पॅरामीटरवर बसतो. त्या अमित शहाने रिव्हेंज म्हटलं खरं म्हणजे त्याने रिव्हेंज बाय वोटिंग म्हटलेलं आहे. त्यामुळे त्या रिव्हेंजला अर्थ हा प्रतिशोध असा नसून तुम्ही मतदानातनं उत्तर द्या असा आहे. थोडा कडक शब्द वापरलेला आहे. त्यामुळे एलिमिनेशन हा पॉलिटिकल म्हणतोय मी. ज्या ज्या लोकांनी तुम्हाला डबल मतदान करावं सांगितलं आहे, ज्या ज्या लोकांचे पैसे सापडले, आता आजची बातमी म्हणतो मी तुम्हाला, पुण्यामध्ये 1,08,000 वोटर हे सांगली साताऱ्यावरनं बोगस जे सांगितलं आहे इलेक्शन कमिशनने. मला वाटतं त्याला ऑर्डर दिलेली आहे की कीप देम ऑन अलर्ट, कीप देम एज अ सस्पिशियस वोटर्सली. साताच काहीतरी ऑर्डर तासभरापूर्वी दिलेली आहे. मला वाटतं अशा पद्धतीने इलेक्शन्स मॅनिप्युलेट करणारे लोकांना एलिमिनेट पॉलिटिकल सिनारीवरनं करण्याची आवश्यकता. हाऊ कॅन अदरवाईज द लीडर ऑफ नॅशनल स्टेजेस से दॅट शाही पुसारी परत मतदान करावं. ही सवय जुनी आहे, तोंडातनं आता
वय झाल्यामुळे तोंडातनं शब्द आले तर पटकन निघून गेले असं होता का बरं? हे होत आलेलं आहे, असंच करत आलेले आहेत हे लोक. फक्त आता ते अवधान नाही राहिलं. त्यामुळे म्हणून मी म्हणतो अशा लोकांना एलिमिनेट करा. चांगल्या लोकांच्या हातात, नाहीतर शरद पवार नाव घेऊन सांगतो, शरद पवारांनी साखरेचे आणि कांद्याचे रेट जे मॅनिप्युलेट केले ते म्हणजे त्याच्यामध्ये करोडो रुपयाने तुमचे आमचे पैसे गेले. शुगर त्या म्हणजे एक्सपोर्टमध्येच बातमी यायची, शुगर एक्सपोर्ट होणार, एक्सपोर्ट होणार म्हटल्यावर रेट वाढले, कोणाकडे स्टॉक आहे त्याने विकून टाकावा, नंतर नाही नाही एक्सपोर्ट नाही होणार कारण आमच्या यांना प्रोडक्शन जास्त नाही. आय आय हॅव सीन ॲटलीस्ट कॉन्ट्रडिक्टरी स्टेटमेंट कमिंग फ्रॉम फूड मिनिस्ट्री अँड पवार लाईक दिस. दिस इज अ डायरेक्ट मॅनिप्युलेशन, इनसाईड ट्रेडिंग, नथिंग डिफरंट दॅन दॅट. दिस कंट्री हॅज टॉलरेटेड इट. ॲक्च्युली इन यू एस रजत गुप्ता वेंट बिहाइंड बार फॉर सिमिलर थिंग्स. आय कॅन शो ॲटलीस्ट हाफ अ डझन केसेस ड्युरिंग लास्ट फाईव्ह इयर्स वेन शरद पवार ॲज अ फूड मिनिस्टर हॅज डन. त्याच्यापूर्वी जे डिफेन्स होते तेव्हा त्यांनी डिफेन्सचे लँड विकायचा प्रयत्न केला नाही. Yeah, so this is related to health. He's a cardiologist and the question is, how do you propose to rejuvenate the healthcare delivery to the people through the government hospitals when I trained in a government hospital during my medical training, they were a preferred destination. How do we get the same level of confidence back with these hospitals? I think that aspect will have to be changed. It's basically management, nothing beyond it. मला सगळ्यात जास्त कठीण प्रश्न पुण्यामध्ये येत आहेत कारण दीज आर एक्झिक्युशन पॉईंट्स विच कॅनॉट बी ऑल आन्सर्ड लाईक दॅट. यू हॅव टू ॲक्च्युअली वर्क आउट अ सोल्युशन टू इट. वी हॅव फेस दिस प्रॉब्लेम मेनी प्लेसेस बिकॉज गव्हर्नमेंट सर्वंट फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट डॉक्टर्स they assume that they have a fundamental right to do private practice. It's malpractice actually. Development has announced that BJP government has announced that China and Pakistan have given their answer to that. First of all, you have to create your strength. पण दोन दिवसात उत्तर मिळेल अशी अपेक्षा धरू नका. याचं कारण मी तुम्हाला सांगतो, गेल्या एका वर्षात जवळजवळ 19 केसेस सबमरीन्स आणि बोटीवर आपल्या आग फायर इन्सिडेंट्स अँड ॲक्सिडेंट्स हॅव टेकन. डू यू थिंक दॅट ऑल ऑफ देम आर ॲक्सिडेंट? आय डोंट. आय सस्पेक्ट सॅबोटेजेस. आय सस्पेक्ट डेफिनेट सॅबोटेज. दुसरी बातमी जी आली त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की 20 दिवसाचं फक्त ॲमिनेशन शिल्लक आहे. दीज आर डेंजरस थिंग्स फॉर द कंट्रीज डिफेन्स. सो फर्स्ट थिंग विल हॅव टू बी डन इज टायटन अप द डिफेन्स प्रोक्युअरमेंट, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग. दॅट मे टेक कपल ऑफ इयर्स. पाकिस्तान और चायना कॅन बी गिव्हन अँसर ओनली देअर आफ्टर, नॉट बिफोर दॅट. ऑफकोर्स यू विल, यू कॅन टायटन इट, इट कॅन नीड नॉट बी दॅट लूज. राघवेंद्र देशपांडे, आपण इंजिनियर आणि मुख्यमंत्री आहात. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजमध्ये इंजिनियर्स विद्यार्थ्यांच्यासाठी उद्योजक निर्मितीसाठी काही विशेष प्रयत्न सुरू केले आहेत काय? शिक्षण पद्धतीबद्दल व्हॅल्यू एज्युकेशन कृपया सांगा. व्हॅल्यू एज्युकेशन इज अ डिफरंट थिंग अँड उद्योजक इज अ डिफरंट थिंग. व्हॅल्यू एज्युकेशन इंजिनिअरिंगमध्ये येऊन नाही करणार, प्राथमिक शिक्षणामध्ये यावं लागेल. इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही वडिलांना की रिस्पेक्ट द्या, आदर राखा वडिलांचा, ह्या गोष्टी नाही शिकू शकत. तोपर्यंत जुनाड झालेला असतो. त्याला दुसरं सगळ्यात मोठं व्हॅल्यू एज्युकेशन कम्स हाऊ डू यू ट्रीट युअर पेरेंट्स बेस्ड ऑन दॅट. युअर किड्स वॉच दॅट. रिमेंबर, खूपदा आपल्याला लक्षात येत नाही, लहान मुलं हे बघत असतात तुम्ही कसे वागतात. मला माझ्या मुलांचा कसलाही राजकारणामध्ये प्रॉब्लेम कधीही झाला नाही, कसलाच झाला नाही. माझ्या मुलाला अनेक लोकांनी नाही आपण हे व्यवसाय करूया जॉईंटली, तो व्यवसाय करूया म्हणून सांगायचा प्रयत्न केला. त्याने घेतलं थँक्स, नो थँक्स, वी आर नॉट इंडल्ज. तुम्हाला जर
पाहिजे असेल दिस इज हिज फोन नंबर यू कॉन्टॅक्ट हिम, दिस इज ईमेल नंबर यू कॉन्टॅक्ट हिम. साधा जर सापत ओळखीचा असला तर ही जस्ट डायव्हर्टेड द मेसेज टू मी, बट ही डिंट इंडल्ज, नन ऑफ देम, बोथ ऑफ देम डिंट इंडल्ज इन टू माय पॉलिटिकल सिनारिओ, पॉलिटिकल पोझिशन. पॉसिबली वन ऑफ द रिझन इज दे सॉ द वे आय डिस्टिंग्विश्ड माय पर्सनल लाईफ अँड द पॉलिटिकल लाईफ. त्यांनी हे स्वतः बघितले असल्यामुळे त्यांना कधी वाटलं नाही की आपण इंडल्ज करावा, त्याचा फायदा घ्यावा. हाऊ माय व्हॅल्यू सिस्टीम वेन दे सॉ इट इन चाइल्डहूड दे रिप्लिकेटेड इट वेन दे ग्रू अप अँड दे डॉन्ट इंटरफिअर इन पॉलिटिकल सिस्टीम एट ऑल. तुम्हाला शोधून काढावे लागतील माझ्यामुळे. मी हे सांगतो एवढ्याच करता की युअर ओन एक्झाम्पल्स आर द बेस्ट व्हॅल्यू एज्युकेशन. व्हॅल्यू एज्युकेशन कॅन बी ऑल्सो इंड्यूस्ड इन स्कूल्स बट टू अ लिमिटेड एक्सटेंट. आमच्याकडे विचार म्हणजे आम्ही चालू केलेले आहे, पहिल्यांदा काउन्सिलिंग चालू केलेलं आहे सध्या. नेक्स्ट स्टेप इज व्हॅल्यू एज्युकेशन ऑल्सो. रिसर्च हा अत्यंत महत्त्वाचा आहे, ते पण तो हाय एंडचा विषय आहे. लो एंडला आर टी ई एज डॅमेज द कंट्रीज एज्युकेशन, देर इज वॉट आय एम ट्राय टू से. यू पी एच्यामध्ये अनेक कायदे आले, अनेक धोरणं आली. प्रिन्सिपली ती धोरणं चांगली आहेत, म्हणजे राईट टू एज्युकेशन चांगलं आहे, मग आपलं लँड एक्विजिशन चांगलं आहे, प्रिन्सिपली नरेगा प्रिन्सिपली चांगलं आहे. पण इम्प्लिमेंटेशन आणि त्याची इम्पॅक्ट याचा विचार न करता बेअकली लोकांनी ती कायदे केल्यामुळे त्या कपिल सिब्बलचा आणि एज्युकेशनचा कसलाच संबंध नाही. ज्या माणसाला बोलत असताना शालीनतेचा वापर करावासा वाटत नाही तो म्हणून शिक्षणावर काय हे करणार. म्हणजे कपिल सिब्बलच्या संदर्भात तुम्ही जर त्याचं बोलणं बघितलं तर गुरमीत असल्यासारखं बोलत असतो. आता गुरमीत बोलणारा माणूस हा मुलांच्या शिक्षणाचा विषय का चांगला करणार? त्यामुळे त्याने शिक्षणाचा कॉन्सेप्ट चांगला आहे, कंपल्सरी एज्युकेशन असलं पाहिजे. पण आठवीपर्यंत बिंदास पास, त्याचा परिणाम दुष्परिणाम जबरदस्त व्हायला लागलाय. मुलं अभ्यासच करत नाही क्लासमध्ये. सो हे सगळे पॅरामीटर्स बघावे लागतील. नॉट अ इझी आन्सर. एज्युकेशन इज अ व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट, बट आय थिंक इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट सब्जेक्ट. वन सिंगल सब्जेक्ट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट इज एज्युकेशन. I will not answer it here because it's too complicated. Sir, in continuation to this, just I want to extend mafia ha shabd jo adi hota to fakt gundagardi sathi hota, but now we are adding education mafia. Tumhi kay patang rawancha ullekh karta? Mee magashi MA cha ullekh kela, degree var jau naka, culture var manasacha ja. Mhanje अनिल शिरोळेंचं मला क्वालिफिकेशन माहीत नाही, पण मी त्यांना सुपर पी एच डी द्यायला तयार आहे त्यांच्या वागण्यावर आणि त्यांच्या कल्चरवर. दुसरीकडे पी एच डी कशी मिळवली, त्या पी एच डी नंतर तुम्ही जर मतं सांगलीहून इकडे ट्रान्सफर करून घेतली 1,08,000, तर तुमच्या एज्युकेशनचा वापर तुम्ही करप्शन करण्याकरता वापरता. त्यामुळे दॅट इज नो एज्युकेशन. क्वालिफिकेशन इज नॉट एन एज्युकेशन. ते माफिया माहित सांगितलं नव्हतं तुम्हाला, हीच माफिया आहे की महाराष्ट्रात ही शिक्षण माफिया मोठी झालेली आहे. आणि त्याचे स्टार्टिंग म्हणजे फाउंटन हेड इज पतंगराव कदम, हे सांगायची मी गरज आहे का? नाही, त्याच्याकरता आपल्याला म्हणजे लॉंग सेमिनारच करावं लागेल. पण इकडे एज्युकेशन माफियाचा प्रवर्तक हा पतंगराव कदम, म्हणजे काँग्रेसचे उमेदवार आहेत, त्यांचे वडील आहेत. हे आजची गोष्ट नाही आहे, मला वाटतं 25 वर्ष महाराष्ट्राला माहिती आहे. आणि पुणेकरांतर माहीत असायला पाहिजे देती नव्हती म्हणतात. त्यामुळे त्या तुम्ही सांगताय त्या प्रश्नाचं उत्तर आहे लॉंग टर्म बीजेपीच्या पॉलिसी मॅटरमध्ये येऊ शकेल, इट्स नॉट अ शॉर्ट टर्म, बट वी हॅव टू कर्प दॅट. सेम माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात ऍडमिशन मिळण्याबाबत विद्यार्थ्यांना काय सुविधा मिळतील? कारण इथे प्रत्येक वर्गाच्या ऍडमिशनला पैसे देणे, शिक्षण हे राज्य सरकारच्या अधिकारात येतं, त्यामुळे त्याला आत्ता मी म्हणजे उत्तर देणं चुकीचं ठरेल. प्लस इट इज अ व्हेरी लेंथी क्वेश्चन, सगळ्यात डिफिकल्ट क्वेश्चन पुण्यात येत आहेत. मी आता अनेक कार्यक्रम
मध्ये एक विद्यार्थ्यांना 30 ते 35 50 लाख आपण ह्याचा जर US डॉलर मध्ये कन्वर्ट केलं तर आपण मिलियन डॉलर्स मध्ये आपण आपले विद्यार्थी तिथे जाऊ शकतात. तर तेच क्वालिटी आपल्या इंडियामध्ये का ठेवू नये आणि का अशा एक 50 इन्स्टिट्यूट आपण स्थापन करू नये जेणेकरून आपले सगळे डॉलर्स आणि आपला डॉलरचा जो रेट 65 केलेला आहे तो ऑटोमॅटिक 45 पर्यंत येऊ शकेल. तुम्हाला आता आकडा 28 बिलियन डॉलर आहे, हॉवर्ड 38 बिलियन डॉलर आहे, प्रिन्स्टन 26 बिलियन डॉलर आहे. त्यामुळे ह्या युनिव्हर्सिटीजकडे जो पैसा आहे तो अनेक वर्ष फिलंट्रॉफिकली डोनेट केलेल्या पैशातनं किंवा तिकडच्या टॅक्सेशनमुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा उपलब्ध आहे. त्यामुळे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ते त्या स्तरावर जाऊ शकतात. एखादी युनिव्हर्सिटी त्या स्तरावर नेणं एवढं सोपं नाही. एक IIT सरकारला अजूनही पतत नाही. म्हणजे फायनान्शियली मी सांगतो इट इज दॅट कॉस्टली, एज्युकेशन इज दॅट कॉस्टली. बट एनिवे आय विल नॉट लाईक टू ॲन्सर दॅट बिकॉज एज्युकेशन हा राज्य सरकाराचा विषय आहे, केंद्र सरकारचा डायरेक्ट विषय नाही. पण ह्या गोष्टी लक्षात ठेवीन. फ्रॉम मिस्टर नवाज सय्यद. The question is, in India, Muslim, Parsi, Hindus are having separate ex-2B deal to their issues. BJP promised in their manifesto of uniform civil code, but how BJP government is ready to handle issues related to regional diversity of India? I think India is a very dress if you strengthen the state governments, because today the Congress believes that high command can deliver everything. That is why they are going down the drain. BJP, it is more of a federalism even in the party. We have, for example, I am chief minister, there is no indulgence from high command in my governance, even in the local party, except the programs of the party. And we also respect their command at a particular level. Whereas in Congress, when Congress government was there, the chief minister used to travel to Delhi almost every third day because nothing would move unless the high command permitted it. So this centralized command has been implemented for last 10 years, destroying the federal nature of the country. BJP intends to deliver all these regional balance imbalances by meeting the aspiration of the state governments. And BJP is very good at it. I know Vajpayee government very it actually, because I was chief minister at that time, actually performed well on this count. Plan to address rising cost of education, especially in the light of foreign universities? That is his question. Go to Goa and you find out, you will realize he can pay it back without interest after he completes his education. We have bursary scheme which takes care of lower end, and interest free loan can be up to 12 lakh per annum. No guarantee required. One more question from Mr. Manish. Sir, congratulations on keeping Goa so clean. You are nation's citizen. That is what is the slogan. What is your agenda on making India as same as Goa? Look, urban decay has to be ensured properly. The concept of jail, we in India, we can identify problem very easily. Solutions don't come easily. JNNRU was a big scam of central government. Under JNNRU, except the bus projects and maybe some other good projects, nothing has moved because it was all full of scam. There were agents who were doing the DPR, not interested in actual delivery. They were interested more in taking commission and paying the ministry the commission. I have experienced this. I rejected 2-3 projects because of I refused to appoint certain people as a consultant who knew nothing about the projects. And money must have flown down the drain in JNNURM. Except the bus supply of buses, the rest is all failure. गोव्यामध्ये स्वस्त मद्य मिळते याचे रहस्य काय? गोव्यामध्ये पेट्रोल ते महाराष्ट्रात का होत नाही आणि व्यसन मुक्तीबाबत आपलं मत काय?
गोव्यामध्ये मद्य स्वस्त पूर्वीपासून आहे, कारण इट इज नॉट टाबू टू ड्रिंक इन गोवा प्रोव्हाइडेड इट इज इन कंट्रोल. गोव्यामध्ये दारूचा कंट्रोल हा गेल्या 10-15 वर्षातच सुटायला लागला, नाही तर पूर्वी मी कधीच गोव्यामध्ये दारू पिऊन रस्त्यावर पडलेला माणूस बघितलेला नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्या घरात नॉर्मली ख्रिश्चन कम्युनिटी आपल्या घरात एक दोन पेग घेणं एवढ्यापूर्वी पुरतं मर्यादित होतं, कारण त्यामुळे दारू ही अशी एक टाबू अशी बघितलेली गोव्यामध्ये जात नव्हती, कारण ख्रिश्चन फॅमिलीजमध्ये लग्नामध्ये वगैरे सव करतं, म्हणून दारू स्वस्त आहे. प्लस टुरिझम स्टेट असल्यामुळे जी स्वस्त राहिली ती राहिली. साधारणपणे मला वाटतं पेट्रोलपेक्षा लिकर स्वस्त असावं, त्यात जवळपास तसाच लिटरला रेट आहे. देर इज वन इम्पॉर्टंट क्वेश्चन फ्रॉम पंकज रिगार्डिंग FDI पॉलिसी. द BJP कमिंग टू द पॉवर, what is the stand for FDI with related to agriculture and small agro related industries? FDI mein parinam asto tya sagya goshti exercise karun mag kiti pramanavar FDI allow karavo. Ek mhanje ya prachanda mothya company astat tyanchi power takat financial muscle is very strong. Secondly, they buy in lakhs or crores. Farmers la changla bhav milel hi kalpana visrun taka, कारण जेव्हा एकदा मोनोपोली झाली की मग फार्मर्सला काही चांगला भाव मिळत नाही, सगळेजण मोनोपोलीच्या थ्रू तुम्हाला कंपल्सरी विकावं लागणार. आज तुमच्या रस्त्याच्या कडेला तरी मार्केट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी तुम्ही विकू शकता. FDI मध्ये त्यांचा धोका असा आहे की एखादी गोष्ट घेतली मला 10 लाख पीस पाहिजे, सो दे ब्रिंग डाऊन द रेट अँड दे टेन टू गो टू चायना. रिझल्ट अमेरिकेमध्ये ऑल मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री हॅज क्लोज डाऊन. आय डोंट थिंक इंडिया कॅन अफोर्ड इट बिकॉज इंडियन एम्प्लॉयमेंट जनरेटेड. आज गणपती सुद्धा परवा कोणी जर मला गिफ्ट दिलं बघितलं मेड इन चायना म्हणजे केरियस शंकराचं पर्वत जे कैलाश ते चायनामध्ये आहे माहिती माहिती आहे, पण गणपती सुद्धा चायनीज मॅन्युफॅक्चर करायला लागले हे पहिल्यांदा कळलं. त्या आधार हे अत्यंत इनकन्सिव्ह्ड चांगलं. आपण ब्लॅक किंवा व्हाईट काही सगळ्या गोष्टी बघू नये, पण माझं मत असं आहे की आधार कॉन्सेप्ट वाईज इज गुड बट एक्झिक्युशन इज व्हेरी पुअर. देर नो लिगल फ्रेमवर्क. सेकंडली नॅशनॅलिटीच्या पलीकडे सुद्धा माणसाला मिळू शकतं आणि कंट्रोल नाही आहे. एखादा माणूस एकच माणूस दोन नावानी करू शकणार नाही, दॅट कॅन बी अश्युअर्ड, बट देर इज नो गॅरंटी दॅट ही विल नॉट मेक आधार ऑन अ बोगस नेम, बोगस आयडेंटिटी. यू कॅन क्रिएट अ बोगस आयडेंटिटी थ्रू आधार. शेवटचा प्रश्न विवेक घोमण. देशाचं GDP उद्दिष्ट जे ठरवलं जातं त्यापैकी 50%पेक्षा कमी उद्दिष्टापर्यंत पूर्तता होत असते. NDA केंद्रामध्ये सरकार आल्यावर कोणते धोरण अवलंबिले जाईल की ज्यामुळे देशाचा GDP 12%पेक्षा जास्त राहील? थोडंसं कठीण नाही मला वाटतं. जे आता उदाहरण मायनिंग सेक्टर क्लोज डाऊन झाल्यामुळे GDP मध्ये जवळजवळ 2.5% लॉस झाला आहे, ते उघडणं परत प्लस इंडस्ट्रीयल धोरणामध्ये चांगली ट्रान्सपरन्सी जर आणली आणि इफ यू सी यू कांट हॅव पॉलिसीज लाईक व्हॉट यू डीड विथ वोडाफोन. वन सिंगल डिसिजन ऑफ गव्हर्नमेंट जस्ट बिकॉज दे सॉ सम 9,000 crores टॅक्स कमिंग देअर वे हॅज डिफेम्ड इंडिया लाईक एनिथिंग अक्रॉस ग्लोब. प्रत्येक एम्बॅसिडर जो माझ्याकडे येतो गोव्यामध्ये ते येत असतात मला भेटायला येतो, ही आज मी BJP चा व्ह्यू काय राहणार, कारण नो वन लाईक्स प्रीडेटेड टॅक्सेशन, नो वन लाईक्स इट. सो आय थिंक इफ यू हॅव अ गुड पॉलिसीज इंडस्ट्री विल टेक केअर ऑफ इट सेल्फ. GDP डझंट हॅव टू बी गव्हर्नमेंट कन्सर्न, गव्हर्नमेंट हॅज टू ओनली गिव्ह अ डायरेक्शन. व्यापार करतात पण आज एक ऑनलाईन कंपनी जवळजवळ 100-200 लोकांचा व्यवसाय धोक्यात आणू शकतं, कारण ज्या पद्धतीने ऑनलाईन मार्केट ग्रो होत आहे तर इथल्या रिटेल प्रत्येक सिटीतल्या रिटेलरला खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे. तर भाजप सरकारचं किंवा आपलं काय याच्याबाबत धोरण असेल? ऑनलाईनला तुम्ही थांबवू शकत नाही,
पण ऑनलाईनने ऑल टॅक्सेशन लॉज वगैरे फॉलो केले पाहिजे एवढं बघितलं पाहिजे. यू कॅनॉट स्टॉप फ्री, एका बाजूला फ्री म्हणायचा दुसऱ्या बाजूला कंट्रोल करायचा. पण एक गोष्ट सांगतो, नॉट एव्हरीथिंग कॅन बी ऑनलाईन. द लॉट ऑफ थिंग हा शेजारचा वाढीत लागतो त्याला. इन अ कंट्री विच इज नॉट टोटली इन अ वे कॅश रिच, ऑनलाईन इज नॉट ऑलवेज अ सोल्युशन. इन सम मे बी सम पार्ट ऑफ द बिझनेस विल गो, बट द रेस्ट विल रिमेन विथ द नेबरहूड. I have three questions, and it was great listening to one of the coolest chief ministers from one of the coolest states in the country. My first question is, so cool drinks, but they're not necessarily cool. It is great to listen to somebody like you after listening to Mulayam Singh, Mayawati and Umar Abdullah. You know, they don't really answer questions like you answer. So, we are really grateful to have you here. My first question is that BJP as a government has always been perceived to be very patriotic and full of fervor. Okay, what steps do you plan to take for the IT development, you know, across the country? Because as I see it, it is majorly centered around in 4-5 cities in the entire country, Pune being one of them. Now, and it is taken care by the private enterprises. So what is it that is there in your manifesto that you plan to give some push to it? Number one, but in any case, IT industry is flourished because of private and because of less government interference. I think we should make more opportunities and more mini centers available, because too much growth in one center results into congested urbanization and also cost increase. So some cluster or satellite city type of arrangement can be worked out in more cluster, but main thing is a broadband connectivity and the gateways. So your government is catering to there are a lot of institutes in the country that have 100% reservation for everybody. I mean, how do you plan to neutralize? There's no 100%. Supreme Court decision says that reservation cannot exceed 50%. There are colleges in Pune where there is 100% reservation. No, I don't think. In a specific case, there must be some abbreviation. Is it government finance? No. No, it's private. If someone develops a institute for his own people, there's no problem. आय थिंक इट्स अ लीगल इश्यू, वी विल डू चेकअप. सर, आत्ताच्या गव्हर्नमेंटनी अन्न सुरक्षा विधेयक आणलंय, ते पॉप्युलरली त्याला 1-2-3 असं म्हणतात. काय 1-2-3 म्हणजे 1 रुपयाला तांदूळ, 2 रुपयाला गहू असं काहीतरी आहे त्यामध्ये. याच्यामध्ये भ्रष्टाचार तर खूप प्रमाणात होत आहे. मुळात प्रश्न असा आहे की स्वातंत्र्यानंतर एवढ्या वर्षांनी हे विधेयक आणण्याची गरज होती का, आणि असेल तर त्याच्यावरचा खर्च जो आहे हा शेवटी सर्वसामान्य लोकांच्या खिशातून जाणार आहे. त्याच्याऐवजी जर लोकांना तुम्ही आज कामाच्या ऑपॉर्च्युनिटीज दिल्या जास्त, तर अशा गोष्टींची सहंग गोष्टींची गरज पडणार नाही. याच्यामुळे लोकांना आळशी बोंब जात आहे असा एक मतप्रवाह आहे. आळशी असं नाही म्हणणार, पण त्याच्यामध्ये अनेक चुका आहेत. एक म्हणजे डिलिव्हरी सिस्टीम पीडीएस ची कुठेही चांगली नाही, त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होऊन सरकारने दिलेलं अन्न खालती लोकांपर्यंत पोहोचण्याच्या ऐवजी ब्लॅक मार्केट बनवलं. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला 2-3 उपाय आहे. एक उपाय आम्ही करतो, गोव्यामध्ये ग्रह आधार म्हणून स्कीम आहे, त्याच्यानंतर आम्ही 1,000 रुपये महिलांना डायरेक्ट पाठवतो. कारण अंडर प्रिव्हिलेज होती, त्या विचार न करता अनेक गोष्टी युपीएने केलेल्या आहेत, त्या सगळ्या इम्प्रूव्ह कराव्या लागतील. फूड सिक्युरिटी पाहिजे, पण फूड सिक्युरिटी बरोबर न्यूट्रिशन सिक्युरिटी पण असते. गोव्यामध्ये सबसिडी द्या डायरेक्टली कॅश त्याच्या माणसाला. वी आर नॉट गिव्हिंग इनडायरेक्ट सबसिडीज, वी आर गिव्हिंग डायरेक्ट सबसिडीज. आय गिव्ह ऑलमोस्ट 18% ऑफ माय बजेट इन सबसिडीज, बट डायरेक्टली क्रेडिटेड टू द बेनिफिशियरीज अकाउंट, झिरो लिकेज. अँड दिस इज फ्रॉम 2002. Identify the class
and then limit your subsidy to that class. So you know your liability very clearly. There is no leakage. At least the person gets the benefit. Sir, upon GST, बद्दल आपले काय धोरण असेल? त्यात माझे दोन गोष्टी GST absolutely must. नाही त्याच्यामध्ये धोरण असं आहे की गंधर्व सरकारचं की सेंट्रल जीएसटी वेगळं आणि स्टेट जीएसटी वेगळं असं असेल तर एक्साइज ड्युटी आणि सेल टॅक्स फरक काय झाला नाही माझ्या मताने सगळं जीएसटी हा कॉमन इश्यू सॉल्व केला पाहिजे फक्त त्याच्याचा विश्वास नाही कारण गेल्या पर्यंत सीएसटी मध्ये आणि आम्हाला फसवलं त्यामुळे आय डोंट ट्रस्ट द सेंट्रल गव्हर्नमेंट ऑन देअर कमिटमेंट सो इट्स वी कॅन डिवाइस अ मेकॅनिझम ऑफ ट्रस्ट बिटवीन द स्टेट अँड द सेंटर GST is a single GST is a solution. This is related question. Sir, if it comes to power, ATC and GST. Yeah, but taxation madhe reform hobe. Because the first year is the golden period when you could can do all the reforms. Sir, what ek question par mahatvacha aahe. Kutlya pakshacha politician dusrya pakshacha politician la madat karat asto. काही महिन्यांपूर्वी टी व्हीवर दाखवलं नारायण राणेंचे चिरंजीव यांनी गोव्यामध्ये धुमाकूळ घातला काही गव्हर्नमेंट ऑफिसर्सना मारलं त्यांना लगेच सोडून देण्यात आलं त्याच्यापेक्षा दुसरा कोणी लगेच म्हणजे त्याला विशेष काही सर कोर्टाने सोडले नाही त्याच्यापेक्षा दुसरा कोणी असता ना सर तर त्याला डेफिनेटली 8 ते 10 दिवस तुम्ही नक्की आत्मसात ठेवलं असतं नाही कारण तो जो काय गुन्हा त्याने केला होता इट इज अ बेलेबल ऑफेन्स आय कॅनॉट रिफ्यूज बेल वेन कोर्ट हॅज ग्रांटेड इन द बेल अँड एनी वन कुड हॅव गॉट द सेम बेल विथ इन अ डे बिकॉज त्यांनी मारलं म्हणजे काय एक झापड मारली कोणी ती सुद्धा त्याने डायरेक्ट मारली नाही त्याच्या सेक्युरिटीने मारली होती त्यामुळे हे झाली म्हणजे हातापायी झाली डेफिनेटली पण हातापायी एका लिमिट पर्यंतच होती तेवढं पनिशमेंट डेफिनेटली केलं अरेस्ट केला 2 तासाच्या उचलून आत टाकलं चिरंजीव महाराष्ट्रात आत टाकायची घट झाली होती ना कुठल्या तरी पॉलिटिकली गोव्यात असेल मुख्यमंत्र्यांची सभा परवा पुण्यात झाली व्यापारी मेळावा झाला होता तर त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की जीएसटी आणण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत होता पण म्हणजे काही मुख्यमंत्री जे भारतीय जनता पक्षाचे मी विरोध केला नाही कारण काँग्रेस विश्वास नाही सीएसटी मध्ये आमची अजून 350 कोटी द्यायचे आहेत गोव्याचे हाऊ डू आय ट्रस्ट देम आय डोंट ट्रस्ट देम लागू बंधू किंवा आणखी जे त्यांची नाव फेमस आहेत आणि त्यांचं रेप्युटेशन मार किंवा आपले गाडी अशा लोकांकडे जाणार की ज्यांची नावं फेमस आहेत तुम्हाला जर एखादा एक्स वाय झेड ज्वेलर सापडला की ज्याचं नाव बदनाम आहे त्याच्याकडे तुम्ही शोधून घ्यायला मी जीएसटी काँग्रेसकडनं नाही गेलो ते लबाड आहेत चांगला जर जीएसटी देणारा सोनार मला भेटला तर मी घेतो आणि त्यात तुमच्या डेव्हलपमेंट अजेंडाला कितपत धोका पोहोचेल Almost everything has been covered, but two basic policies like police reform and economic reforms in terms of banking. Both the cases where a common man pays the brunt. Does BJP indulge or probably intend to do something about it? The police reform has to be thought of completely independently and worked out. Mind you one thing, you cannot have reform by a committee which consists of, I have refused. I have told Supreme Court I am not ready to agree to this committee because I am being elected by people. Policy will be decided by my government, not by opposition leader who is a part of the committee. That is consulting everyone on every issue is not a solution. So police reform has to be deeply thought and worked out properly. The solutions offered, problems were there, there are corruption. But many times the solutions offered are more dangerous than the problems. रस्ते हे प्रायव्हेट लोकांना द्यावे
बिल्डअप करायचं ते, त्यानंतर टोल आले, त्यानंतर बऱ्याचशा सर्व्हिसेस प्रायव्हेट सेक्टरला दिले, त्यामध्ये एज्युकेशन असेल, आणि त्यानंतर जी लूट चाललेली पब्लिकची त्याच्यावर जे चेक काही नाही, हा थांबवणार कसा तुम्ही? मला वाटतं टोलच्या संदर्भात योग्य तो फेरविचार झाला पाहिजे. टोल करण्यापेक्षा एक फिक्स पिरियड टोल, म्हणजे मग त्याच्यावर तुम्ही प्रॉफिट करा लॉस करा, किंवा एन्युटी बेस्ड टोल असा दोन तीन सिस्टीम करता येतात. महाराष्ट्रामध्ये जे रॅकेट आहेत, महाराष्ट्रामध्ये तुम्ही NCP वगैरे निवडून दिले. हा प्रश्न फक्त एका निवडणुकीचा नाही, काहीतरी रस्ते लोकांसाठी असले पाहिजेत. आतापर्यंत आम्ही खाजगी रस्त्याने जायचं आम्हाला माहिती नव्हतं, सरकारी रस्ता होता तिथे आम्ही टॅक्सेस देत होतो गाड्या असतील तर, आणि प्रायव्हेट ट्रान्सपोर्टने जात होतो. पण आता असं झालं की कंपल्सरी त्या रोडनेच गेलं पाहिजे आणि तिथे टॅक्स टोल भरलाच पाहिजे. हा एक प्रश्न. कम्युनिटी मार्केट बद्दल तसंच आहे, कम्युनिटी मार्केट मध्ये या प्रश्नाची उत्तर काय इकडे उभा राहून देऊ शकणार नाही, पण ह्याच्यावर काही उत्तर काढायचा प्रयत्न. सर गुजरातला याचं सोल्युशन आहे सर, गुजरातला तुम्ही टोल नाही देऊ शकत, यू कॅन गो बाय अदर रोड इफ यू डोंट टू पे द टोल. विदर द प्रायव्हेटायझेशन नॉट द लोकपाल विल गिव्ह द सोल्युशन. एक्झाम्पल दिलं तर ऑल इंडिया फेडरेशन फुटबॉल फेडरेशन प्रेसिडेंट प्रफुल्ल पटेल, त्यांना मला नाही वाटत की त्यांना फुटबॉल फील्डची जनकी असं ते पण माहीत असत, मग त्यांना कसं आपण बाजू लागतात. चांगलं, पण मी तुम्हाला सांगतो इवन द खेळाडू जे असतात ना ते पॉलिटिशियनचे बाप निघतात असा माझा अनुभव आहे. मी मला दोन तीन मी स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाचा चेअरमॅन आहे, मी स्पोर्ट्स असोसिएशनचा नाही, स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ गोवाचा गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं जरा प्राईम मिनिस्टर असतात, इकडे चीफ मिनिस्टर असतात. इट इज अ बॉडी विच फ्रॉम ऑफ द गव्हर्नमेंट टू एक्झिक्यूट स्पोर्ट पॉलिसी. त्या याच्यावर मला जी असोसिएशन्स मेंबर असतात त्यांच्यामध्ये जी काही जबरदस्त भांडणं चालू असतात, तिकडे कोणीही पॉलिटिशियन नसतो तरी भांडणं चालू असतात. आपल्या देशामध्ये मला वाटतं तुम्ही ते पैसे आणि प्रसिद्धी आली की भांडण आणि लफडी आली लक्षात ठेव. त्यामुळे हे सगळे प्रश्न जसे कॅरेक्टर जे डॉक्टर हेडगेवारने उत्तर दिले, कारण आता सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणजे महाराष्ट्र तमिळनाडू आणि या लोकांनी पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून जे निर्णय घेतले गेले होते त्याचा रिजेक्ट केले, सह्याद्रीची रांग वगैरे जी आहे जातीची, तर भारतीय जनता पक्षाचं पर्यावरण अत्यंत विचार न करता कुठली गोष्ट म्हणजे पर्यावरण, पण जी काही केंद्र सरकार सध्या धोरणं करत आहे त्याच्यामध्ये कसलाही विचार कसलीही स्टडी हो, त्यामुळे मला वाटतं सगळ्या गोष्टी परत एकदा रिव्ह्यू कराव्या लागतील. ज्या गोष्टी बरोबर आहेत त्या ठेवाव्या लागतील, ज्या गोष्टी बरोबर नाही त्या फेकून द्या. सेक्टर आयटी सेक्टर नाही एकूण इंजिनिअरिंग फील्ड म्हणतात, हार्डकोर इंजिनियर्स किंवा हार्डकोर इंजिनिअरिंग हे आता भयंकर इनडिस्क्रिमिनेशन मध्ये जात आहे ऍज कम्पेअर्ड विथ IT. तर वेदर BJP डू यू हॅव सम प्लान्स टू आय मीन प्रमोट हार्डकोर इंजिनिअरिंग. फर्स्ट जर इंजिनिअरिंगच्या पलीकडे गेलं तर तुम्ही प्युअर सायन्सेसला निग्लेक्ट होतोय. इन गोवा वी हॅव स्कीम्स वेअर वी आर प्रमोटिंग BSc विथ मॅथ्स, अर्निंग BSc विथ मॅथ्स, IT सेक्टर मधली अर्निंग. नाही बघा मी तेच सांगतोय, फर्स्ट वी हॅव टू शिफ्ट टुवर्ड्स प्युअर सायन्सेस देन टुवर्ड्स द हार्डकोर इंजिनिअरिंग. हार्डकोर इंजिनिअरिंग मध्ये इतकं काय प्रॉब्लेम नाही, तर IT मध्ये थोडंसं प्रसिद्धी पैसे. मला वाटतं प्रश्नाला अंत नाही, सगळ्या प्रश्नांचं एक उत्तर सांगतो, इस बार मोदी सरकार. मित्र आले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कन्व्हेनर श्रीयुत RP सिंग आणि त्यांची टीम या ठिकाणी आली, त्यांचेही मी आभार मानतो. हा हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला, ते प्रोग्रेसिव्ह एजुकेशन सोसायटीचे पदाधिकारी आणि त्यांचे चेअरमन डॉक्टर एकबोटे यांचाही मी आभार मानतो. शेवटी तुमचे आभार मानण्यापूर्वी मी मात्र मी विनंती करत आहे, आपण गेले 2 तास अनेक प्रश्न उत्तरं काढली आणि हा देश सुजलाम किंवा सुराज्य करायचा असेल तर त्याला एकच उत्तर जे आत्ता माननीय पर्रिकरांनी सांगितलं की मोदी सरकार, पण ते आणायचं असेल
तर आता पुणेकरांना फक्त 4 दिवस राहिलेले आहेत. आपण नुसते प्रश्न विचारून भागणार नाही तर येणाऱ्या 4 दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी किमान 25 जणांना आपण कन्व्हिन्स केलं पाहिजे की दिल्लीमध्ये मोदी सरकार यायचं असेल तर पुण्यामध्ये कमळावरती शिक्का मारला पाहिजे. माझ्या मते आपण हे छोटंसं काम येणाऱ्या 4 दिवसांमध्ये निश्चितपणे कराल असा विश्वास वाटतो. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल पुन्हा फ्रेंड्स ऑफ बीजेपीच्या वतीनं मी आपले आभार मानतो. वंदे मातरम. Thank you.